नमस्कार. कालपासून आपण 2 दिवस पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 10वी पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी आपण उपस्थित आहोत. कालपासून आज 3रं सत्र मगाशी संपलं, आता 4थं आणि शेवटचं सत्र आपलं सुरू होत आहे. अतिशय महत्त्वाचं सत्र आहे, कारण ह्या सत्रामध्ये कृती आराखडा, प्रश्नांची निर्मिती याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री कोळसे प्रशांत पंडितराव आज उपस्थित झालेले आहेत. त्यांची ओळख मी या ठिकाणी करून देत आहे. संघातर्फे प्रथम स्वागत. शिक्षण MSc भौतिकशास्त्र, MSc BEd, MA शिक्षणशास्त्र, DSM, नोकरी सहशिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी पंढरपूर या ठिकाणी. सरांना रयत शिक्षण संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त. त्यांचं शैक्षणिक कार्य पुढीलप्रमाणे: सदस्य महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम मंडळ विज्ञान, सदस्य शाळा सिद्धी कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य, सदस्य अभ्यासगट बालभारती, सदस्य लेखनगट बालभारती, सदस्य विज्ञान केंद्र मूल्यमापन कमिटी महाराष्ट्र राज्य, सदस्य महाराष्ट्र मुक्त विद्यालय मंडळ विज्ञान, सदस्य स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2018, तज्ज्ञ मार्गदर्शक राज्य स्तरावरती विज्ञान विषयात, तज्ज्ञ मार्गदर्शक व मूल्यमापन ई साहित्य निर्मिती, शिक्षण संक्रमण आणि किशोर मासिकातून लेखन केलेलं आहे. तर सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील सत्र सुरू करावं. नमस्कार. सरांनी माझी ओळख करून दिली. खरं त्या अर्थानं कसं असतं, जनरली आपण एका ठिकाणी आलो की बाकीच्या गोष्टी ह्या आपोआप त्याला जोडत पुढं जातात. त्या दृष्टिकोनातून फक्त पुढं त्या गोष्टी लिंक होत गेलेल्या आहेत. तसं पाहिलं तर मी तुमच्यासारखा सर्वसामान्य शिक्षकच आहे, वेगळा आहे अशातला भाग नाही. फक्त एवढंच आहे की मला थोडीफार संधी मिळाली या ठिकाणी यायची, या ठिकाणी येऊन काम करण्याची संधी मिळाली, एवढाच भाग आहे. फक्त तुम्ही त्यातनं प्रयत्न केले असते किंवा आता चालू आहेत लिंक, त्याच्यामध्ये प्रयत्न केले तर निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी याल. म्हणजे त्या प्रोसिजरमध्ये तुम्ही गेल्यानंतर त्याच्या सिलेक्शन कमिटीमधून वगैरे पुढं आला की तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे याल, तुम्हालाही काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळं मी कोणी वेगळा आहे किंवा काय असं काही समजून घेण्याची आवश्यकता नाही. मी तुमच्यातलाच एक जण आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं विचार करता त्याच पद्धतीनं विचार करत असेल कदाचित, नाही असं नाही, पण तो विचार करत असताना बहुतांशी आपल्याला आवश्यक काय आहे, म्हणजे एक माझी पूर्णपणे कायमस्वरूपी एक विचारसरणी राहिलेली आहे की ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट हे पाहतो किंवा अप्रोच करतो किंवा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस मी लगेच मत प्रेडिक्ट करत कुठल्याही गोष्टीच्या बाबत नाही. म्हणजे जोपर्यंत एखादी गोष्ट माझ्यासमोर एखादी गोष्ट आली तर ती गोष्ट पहिल्यांदा जर मला ज्ञात असेल किंवा मी त्याच्याला पूर्ण परिचित असेल तर मी त्याच्यावरती डिसिजन देईल. पण निश्चितपणे जर एखादी गोष्ट माझ्यासमोर नव्यानं जर आली तर ती जोपर्यंत मला व्यवस्थित समजून मी घेत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती प्रिडिक्शन देत नाही. म्हणजे हा एक ॲटिट्यूड माझा कायमस्वरूपी राहिलेला आहे. म्हणजे कारण कसं असतं, कुठलीही गोष्ट किंवा कुठलंही माध्यम असू द्या किंवा कुठलीही वस्तू ज्यावेळेस आपल्यासमोर येत असते त्यावेळेस ती वस्तू तुमच्यासमोर येत असताना निश्चितपणे ती वस्तू कोणीही बनवणारा असेल तर तो बनवत असताना त्यानं त्याचा काहीतरी निश्चितपणे उच्च कोटीला जाऊन त्याच्या पद्धतीनं त्याच्यापरीनं विचार हा निश्चितपणे केलेला असतो. आणि तो विचार लगेच डावलण्याची गरज आहे का हे पडताळून पाहणं गरजेचं असतं. म्हणजे ज्या पद्धतीनं एखादं कुठल्याही गोष्टीवरती मत व्यक्त ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ते मत व्यक्त करत असताना फक्त एवढंच आहे की ती गोष्ट आपल्यासमोर निश्चितपणे ज्या अर्थानं येते त्या अर्थानं त्याच्या पाठीमागं खूप मोठा विचार आहे. त्या विचाराला खरंच तो विचार हा सगळ्या पातळीवरती तोलून पाहिल्यानंतरच आपण त्या विचाराबद्दल किंवा त्या प्रक्रियेबद्दल किंवा त्या वस्तूबद्दल हे मत व्यक्त हे करायचं आणि नंतर पुढं जायचं, हे माझी स्ट्रॅटेजी कायमस्वरूपी राहिली. त्यामुळं मे बी असं असेल की प्रत्येक गोष्टीचा जर नव्यानं जर एखादी गोष्ट समोर आली तर तिचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय मी पुढं जातच नाही. त्याच्यामुळं हळूहळू बऱ्याचशा कमिट्यांमध्ये माझा समावेश होत गेला आणि
पुढं पुढं वाटचाल ही होत गेली. आता तुमचं पुणे जिल्हा अध्यापक विज्ञान अध्यापक मंडळामार्फत एकड सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं, म्हणजे तुम्हाला 3 स्पेशलायझेशनची 3 माणसं स्वतंत्र तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. अर्थात एका दिवसात प्रशिक्षण शासकीय पातळीवरती ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्याला काही मर्यादा असतात, त्या प्रशिक्षणाला मर्यादा असतात, त्या मर्यादा पाळून म्हणजे सर्व प्रकारच्या मर्यादा असतात, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा उहापोह करणं शक्य नाही आहे, त्या मर्यादा पाळून त्या गोष्टी या पूर्ण करायच्या असतात. परंतु या पद्धतीच्या संघटनांमार्फत जर या पद्धतीचं जर आयोजन केलं तर निश्चितपणे त्याच ठिकाणी काम करणारी माणसंही तुम्हाला उपलब्ध होतात आणि ती तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही पाहिलेलं आहे. आणि त्याबद्दल एकड सरांचं त्याबद्दल खरंच आभार मी मानतो की आपलं जे 10वीचं पुस्तक त्या समोर मार्केटमध्ये आलं आहे ते मार्केटमध्ये आलेलं पुस्तक हे तुम्हाला व्यवस्थित समजावं त्यासाठी तुमच्या अध्यापक मंडळानं पुणे जिल्हा अध्यापक मंडळानं योग्य ती पावलं उचलली आणि तुमच्यासमोर हा 2 दिवसाचा कार्यशाळेचा पूर्ण भाग हा ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचं विधाते मॅडमचं तुम्ही लेक्चर पाहे म्हणजे विधाते मॅडमकडून समजून घेतलं, लागवणकर सरांकडून समजून घेतलं, चोरडिया सरांकडून बायोलॉजी तुम्ही समजून घेतलेलं आहे, म्हणजे या तिन्ही फिजिक्स केमिस्ट्री बायो हे तिन्ही भाग तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेतले असतील, निश्चितपणे त्याच्यातल्या शंका तुमच्या दूर झाल्या असतील अशी अपेक्षा बाळगायला काहीही हरकत नाही. फक्त या ठिकाणी आता आपण पुढं जाणार आहोत तो म्हणजे ज्यावेळेस एखादं पुस्तक आपल्यासमोर येतं त्यावेळेस त्या पुस्तकाचा शेवटचा आउटपुट असतं ते मूल्यमापनातून, म्हणजे ज्यावेळेस वर्षभर तो मुलगा शिकेल आणि त्याच्या शिक्षणानंतर म्हणजे त्यानं पूर्ण वर्षभरामध्ये ते पुस्तक अभ्यासल्यानंतर शेवटी आपण त्याला समजलं आहे का नाही हे पाहणं आवश्यक आहे. मग ते पाहण्यासाठी आपली प्रक्रिया आहे ती म्हणजे मूल्यमापन प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये बोर्डाचा पेपर असणं वगैरे वगैरे हा सगळा भाग आहे. अर्थात ही मूल्यमापन प्रक्रियासुद्धा 10वीसाठी म्हणून काही नव्यानं आलेली अशी नाही. मूल्यमापन प्रक्रिया ही पहिल्यांदाच एक बाब क्लिअर करतो की काही अंशी तुमच्या इथं काम झालं असेल असं मी गृहीत धरतो आहे की आपण बऱ्याच अंशी याच्या संदर्भानं आपण 9वीलाच काही गोष्टी या मांडल्या होत्या. म्हणजे 9वीलाच तुम्हाला म्हणजे 9वी आणि 10वी हे इक्विव्हॅलंट असतं हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे बऱ्याच कालावधीपासून तुम्हाला हे माहिती आहे. 11वी आता बदलणार, 11वी 12वीचा पॅटर्न हा इक्वल असतो हेही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे 9वीला ज्या पद्धतीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं त्याच पद्धतीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे 10वीला असणार आहे. त्यामुळं तुम्ही ॲक्च्युली त्या प्रश्नप्रकारातून त्या प्रश्नपत्रिकेतून किंवा म्हणजे त्या प्रश्नपत्रिका आता मुळात त्या तुमच्या पातळीवरती तुम्ही शाळा लेवलवरती काढत होता किंवा तुमची संस्था असेल तर संस्था लेवलवरती त्या प्रश्नपत्रिका काढल्या जायच्या. फक्त त्या काढत असताना जे काही मार्गदर्शक तत्त्व जी काही सांगितली होती किंवा आपण बालभारतीच्या वेबसाईटवरती सुद्धा प्रश्नपत्रिकेची काही मॉडेल्स टाकली होती की त्या मॉडेल्सनुसार आपण प्रश्नपत्रिका जर डिझाईन केल्या असतील तर निश्चितपणे आपल्याला त्याचा सराव हा 1 वर्ष झालेला आहे. म्हणजे हे आपल्याला अगोदर दिलं गेलेलं आहे, फक्त आपल्याला त्याच्यामधलं आता याच्या पाठीमागची जी कारणमीमांसा आहे की बाबा हे असं का झालं किंवा असं का करण्याची आवश्यकता आहे या गोष्टीच्या संदर्भानं थोड्याफार फरकानं आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये की साधारणतः प्रश्नपत्रिकेमध्ये आता प्रश्नपत्रिका आपण त्याला इथून पुढं म्हणणार नाही, आपण त्याला कृतीपत्रिका असं संबोधणार. तर कृतीपत्रिका असं संबोधत असताना आपण त्याला कृतीपत्रिका ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस कृतीपत्रिकेमध्ये हा 2 भाग प्रामुख्यानं येतात की कृतीपत्रिका ही सोपीही असते आणि कृतीपत्रिका ही अवघडही होऊन बसते. या दोन्ही भाग त्याच्यामध्ये हे येतात हे एक जाणीवपूर्वक लक्षात त्या ठिकाणी ठेवा. सुरुवातीला सांगतो की कारण कृतीपत्रिका आपण असं म्हणतो की जनरली आपण पाठीमागं मराठी असेल इंग्रजी असेल किंवा हिंदी असेल यांच्या कृतीपत्रिकांचा अभ्यास केला, कृतीपत्रिका त्यांच्या सोप्या आहेत, आपण म्हणतो कृतीपत्रिकेतून खूपच सोपं झालं, उत्तर वरतीच आहेत त्यातनं बघूनच उत्तरं लिहायची आहेत. पण कृतीपत्रिकेचा मेन गाभा जो आहे की त्याला पाठांतराला थरा नाही, हा कृतीपत्रिकेचा मुख्य उद्देश आहे. मग पाठांतर न करता त्याला जे काही आकलन झालेलं आहे त्या आकलनातून त्यानं सगळ्या गोष्टी या लिहायच्या आहेत. म्हणजे त्यानं पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे, समजून घेतल्यानंतर त्याचं पुढची स्टेज त्याला आकलन होणं गरजेचं आहे, आकलन झालं असेल तर त्याच्या पुढची स्टेज त्याला ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे आणि ॲप्लिकेशन करता आलं वेल अँड गुड, पण ते परत ॲप्लिकेशन त्याला जमतं ते त्याला त्या विचारलेल्या प्रश्नाच्या नुसार त्याला लिहिता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी मला एक थोडीशी अडचण अशी जाणवते ती अशी की जर पाठांतराला थरा नसेल तर या ठिकाणी जी इंग्रजी माध्यमाची किंवा सेमी इंग्रजीची जी मुलं आहेत की जी बरेचसे अंशी पाठांतर करण्यावरती जास्ती भर राहतो ज्यांचा की त्यांना थोडाफार प्रमाणात याच्यामध्ये अडचण ही येऊ शकते. त्याच्यामुळं आपल्याला
प्रामुख्यानं आता मेजॉरिटी मुलांची संख्या त्याची झाली. सेमी इंग्रजीची मुलं, म्हणजे सेमी इंग्रजी अर्थात ते माध्यम झालं सोडा, पण सेमी इंग्रजी जरी असेल तर विज्ञानाचं माध्यम हे इंग्रजीचं आहे. सेमी इंग्रजीला फक्त इतिहास मराठीमध्ये शिकतो म्हणून त्याला आपण सेमी इंग्रजी म्हणतो. बाकी लँग्वेजमधून शिकवल्या जातात, गणित इंग्रजीतून शिकवलं जातं, विज्ञान इंग्रजीतून शिकवलं जातं, फक्त इतिहास भूगोल मराठीतून शिकवला म्हणून त्याला आपण सेमी इंग्रजी म्हटलो. जर तेही इंग्रजीत शिकवलं असतं तर ते इंग्लिश मिडियम झालं असतं. वेगळं याच्यात काही नाही, फक्त त्याला सेमी इंग्रजी फक्त नाव दिलं गेलं आहे. परंतु सेमी इंग्रजी जरी शाळा असेल तरी विज्ञानाची भाषा ही इंग्रजी आहे, लिखाण उत्तर लिखाणाची भाषा ही इंग्रजी आहे. त्यामुळं उत्तर लिखाणाची भाषा जर इंग्रजी असेल, तुम्हाला पण माहिती आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला आपण होमवर्क दिला किंवा थोडं काम दिलं की बाबा 2 मिनिटांमध्ये मला एखाद्या पॉईंटवरती तू मराठीत 4 वाक्य लिहून दाखव आणि इंग्रजीत 4 वाक्य लिहून दाखव, तर तो मुलगा मराठीत जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं वाक्य लिहील. कारण त्यांना मी समजा उदाहरणार्थ सांगितलं, ऊर्जावरती तू 4 वाक्य लिही असं मी त्याला सांगितलं, तर त्याचं मराठीमध्ये लिखाण त्यांना पाठांतर काही नसतं केलं, किंवा मी एखादा नवीन अगदी विषय त्याला दिला, जनरल विषय जरी दिला तरी पाठांतर त्याचं नसलं तरीसुद्धा त्यानं जे काही समजून घेतलेलं आहे, त्यानं काय अभ्यास केलेला आहे, त्यानं काय आकलन केलेलं आहे, त्याच्या आधारे तो मराठीमध्ये व्यवस्थित लिहू शकेल 4 वाक्य का होईना. परंतु तीच वाक्य त्याला जर इंग्रजीमध्ये परत लिहायला सांगितली तर त्याला मात्र अडचणी ह्या निर्माण होतील, कारण तो पहिल्यांदा मराठीत वाक्य बनवेल आणि त्या बनवलेल्या वाक्यांचं परत ते ट्रान्सलेशनला सुरुवात करेल. म्हणजे ही 2 प्रोसेस त्या ठिकाणी घडून येतील. त्यामुळे थोडाफार या ठिकाणी आपल्याला काम हे त्या ठिकाणी जास्त करणं गरजेचं आहे. म्हणजे आपला फोकस हा जास्तीत जास्त कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न ज्या पद्धतीने येतात, कारण तुम्हाला माहिती आहे 9वीचा तुम्ही पेपर पॅटर्न पाहिला असेल की त्याच्यामध्ये आपण पहिल्याच वेळेस असं म्हटलं की जरी पुस्तकामध्ये 46 प्रकारचे प्रश्न आपण समाविष्टित केले असले तरीसुद्धा जर एखादा एक्झामिनर आहे किंवा एखादा पेपर सेटर त्या ठिकाणी आहे, त्या पेपर सेटरला वाटलं की मला 47वा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे आणि तो मला टाकायचा आहे, त्याला टाकण्यासाठी ते स्वातंत्र्य आहे. म्हणजे हे तुम्ही 9वीच्या त्या GRमध्ये किंवा ते मूल्यमापन प्रक्रियेचं जे दिलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही ते वाचलं असेल, ते समजून घेतलं असेल. म्हणजे असं त्या ठिकाणी आता कुठेही असं म्हणून चालत नाही की बाबा हे पुस्तकाच्या खालचं आहे म्हणजे हे पुस्तकाच्या खालचंच येणार असं म्हणून चालत नाही. आपण पुस्तकाच्या खाली जे प्रश्न दिलेत, मी आत्ता मग अशी म्हटलं की 45 साधारणतः प्रश्न प्रकार वापरलेत, ते काही एका टॉपिकच्या अंडर ते 45 प्रकार आलेले नाहीत, हे विभागून आलेले आहेत. म्हणजे पूर्ण पुस्तकामध्ये ते विखुरले गेलेले आहेत ते प्रकार, म्हणजे प्रत्येक स्वाध्यायाच्या अंडर. मग पहिल्या स्वाध्यायाच्या खाली जो प्रश्न प्रकार विचारलेला आहे त्या प्रश्न प्रकाराच्या आधारे दुसऱ्या तिसऱ्या टॉपिकमधला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो स्वाध्यायामध्ये दिलेला नसतो. म्हणजे हा भाग आपल्याला फक्त त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच बेसिकली आपल्याला जे काम करायचं आहे ते काम म्हणजे ज्यावेळेस आपण शिकवणार आहोत किंवा जे मुलं शिकणार आहेत या दोघांच्यामध्ये ते विज्ञान हे पूर्णपणे त्यांना समजलं पाहिजे, त्याचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे आणि नंतर त्यांना ते मांडता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. म्हणजे त्याची एक चेन पूर्ण बनली पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही सिलॅबस पण पूर्ण, आता 8वीचं पुस्तक येईल काही दिवसात, 8वीचं पुस्तक बाहेर आल्यानंतर 6 ते 10 चेन पूर्ण होते, ती चेन पूर्णपणे पहा. तुम्हाला त्या सिलॅबसमधली रचनासुद्धा अशी दिसेल की 6वीला समजा एनर्जी सुरू केलं असेल तर ते एनर्जी वाढवत 10वीपर्यंत आलं आहे, किंवा हीट पाठीमागं सुरू केलं असेल तर ते कंटिन्यू 10वीपर्यंत आलं आहे, साऊंड सुरू केला असेल तर तो पुढं 10वीपर्यंत आला आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि तुम्ही आता निश्चितपणे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असाल, पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर एक गोष्ट निश्चितपणे जाणवली असेल की ज्यावेळेस आपण हायर एज्युकेशनमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला सगळ्या ब्रँचेस एकत्र आलेल्या दिसतात. म्हणजे तुम्ही फिजिक्स शिकताना तुम्हाला बायोलॉजी पण लागतं आणि बायोलॉजी शिकताना फिजिक्स पण लागतं किंवा केमिस्ट्री लागतं, म्हणजे हे कोरिलेशन आहे परत ब्रँचेसचं. तसं पाठीमागं सेपरेट कन्सेप्टनं सुरू झाला असेल, समजा मॅग्नेटिझम आहे उदाहरणार्थ झालं, मॅग्नेटिझम खालच्या वर्गाला सेपरेट टॉपिक सुरू होतो, पण जसजसा वरती येतो तसा तो इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे इलेक्ट्रिसिटीमध्ये जायला सुरुवात होतो. म्हणजे हा भाग हा समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं मुलाची चेन ही पूर्णपणे लक्षात, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये ती चेन तयार होणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये कुठल्याही अडचणी या निर्माण होणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची बाब की ज्यावेळेस आपण त्याला शिकवतो त्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की त्याच्या संकल्पना क्लिअर होणं गरजेचं आहे, किंवा संकल्पनासाठी त्यानं काम करावं, किंवा संकल्पनासाठी त्यानं कुठल्या कृती करा, ॲक्टिव्हिटी करा, काहीही करा, त्या संकल्पना क्लिअर होण्यासाठी त्यानं जे आवश्यक आहे ते करावं. मग नक्की संकल्पना म्हणजे नक्की काय आहे, की आपण ज्याला कॉन्सेप्ट म्हणतो ती कॉन्सेप्ट म्हणजे काय, तर एक साधं सोपं आहे
की ज्यावेळेस मी इलेक्ट्रिसिटी असा शब्द वापरतो किंवा शब्द मी ज्यावेळेस शिकवत असताना दहावीला शिकवत असताना माझ्याकडून इलेक्ट्रिसिटी शब्द उच्चारला गेला तर मुलाला व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिसिटी लगेच डोक्यामध्ये जर क्लिक होत असेल तर त्याला संकल्पना क्लिअर आहे. काय म्हणतो लक्षात आलं की मी इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असं म्हणजे इलेक्ट्रिसिटी शब्द वापरला आणि त्याला इलेक्ट्रिसिटी म्हणजे कायच करत नाही कळत नाही म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो पण कळत नाही फ्री इलेक्ट्रॉन पण कळत नाही कंडक्टर पण कळत नाही म्हणजे एका शब्दाला पाठीमागं किती चेन जोडली हे लक्षात घ्या की ते जर जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत त्याला इलेक्ट्रिसिटीचा अर्थ कळणार नाही आणि त्या स्टेजला जर त्याला इलेक्ट्रिसिटी असं शब्द उच्चारल्यानंतर त्याचा जर अर्थ कळत नसेल तर निश्चितपणे त्याला त्याच्या पुढं म्हणजे त्याला लिंक असूनच पुढं त्याला लिंक धरूनच पुढचा कंटेंट बेस्ड असणार आहे तो त्याला समजणं हा कठीण होऊन बसेल. त्यामुळं ज्यावेळेस कुठलाही विद्यार्थी असेल त्यावेळेस त्याचं ज्यावेळेस तो अध्ययन करेल त्यावेळेस त्याला निश्चितपणे त्या गोष्टींना तुम्ही सांगा की तुला शिकत असताना किंवा तुला समजून घेत असताना त्या कन्सेप्ट या क्लिअर समजल्याशिवाय तुम्ही पुढं जाऊ नका किंवा क्लिअर समजून घ्या आणि नंतर पुढं जा कारण जेवढ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील तेवढ्या निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी आउटपुट हे चांगलं मिळेल आणि तीच मुलं ज्याच्या का संकल्पना क्लिअर आहेत तीच मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये चमकतात. दुसरा एक भाग याच्यामध्येच की कृतीपत्रिका आपण त्या ठिकाणी देतो आहोत परत त्याच्यावरती मी बोलेन कृतीपत्रिका आपण देतो आहोत नाही असं नाही. आता 10वीला कृतीपत्रिका यावर्षीपासून मूल्यमापन कृतीपत्रिकेद्वारे होणार मग आता या कृतीपत्रिका आणण्याच्या पाठीमागं उद्देश हाच आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स ज्या असतात त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला मुलं ही चांगली फेस झाली पाहिजेत कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जर आपण विचार केला तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या पाठ्यक्रमावरती बेस्ड नसतात म्हणजे आपल्याला मी असं गृहित धरतोय की आपण वेल नोन त्या गोष्टीच्या संदर्भात आहात म्हणजे अभ्यासक्रम पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक या तिन्हींमधला फरक हा तुम्हाला क्लिअरली आयडेंटिफाय होतो असं मी गृहित धरतोय. म्हणजे तरी एक बोलून जातो की अभ्यासक्रम हा जनरली एक डिझाईन केलेला असतो पूर्णपणे मांडलेला असतो की साधारणतः मला 5वी ते 10वीचा मला करिक्युलम ठरवायचा आहे किंवा 5वी ते 12वी किंवा 1वी ते 12वीचा मला करिक्युलम ठरवायचा आहे तर 12वीपर्यंत त्याला काय काय शिकणं अपेक्षित आहे हे एक मांडलं जातं आणि त्या मांडलेल्या अभ्यासक्रमातील कुठल्या इयत्तेसाठी कुठला भाग पोषक आहे त्याच्या वयोमानानुसार तो त्यातनं बाजूला काढून परत त्या इयत्तेचा पाठ्यक्रम डिझाईन होतो आणि ते पाठ्यक्रम डिझाईन झाल्यानंतर त्या पाठ्यपुस्तकाला आधार म्हणून पाठ्यपुस्तक बनतं म्हणजे ही प्रक्रिया आहे. म्हणजे तुम्ही जर कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बघितली अगदी कुठलीही म्हणतोय IAS जरी असेल तरी तीसुद्धा किंवा अगदी नीटची असू द्या किंवा JEE असू द्या त्या सगळ्या एक्झाम्स ह्या अभ्यासक्रमावरती बेस्ड असतात म्हणजे त्या पाठ्यक्रमावरती बेस्ड नसतात. बऱ्याच अंशी याचमध्ये बरीच जण गफलत करतात आणि कम्पॅरिझनसुद्धा तसंच करतात की CBSEचं पुस्तक काढणार CBSEलासुद्धा आता बंधन आणलं आहे त्यांना NCERTची पुस्तक वापरणं कंपल्सरी आहे पण जनरली पाठीमागं काय होत गेलं की CBSE म्हणजे NCERT अभ्यासक्रम डिक्लेअर करते आणि ते NCERTच्या अभ्यासक्रमावरती CBSEचे पॅटर्न्स चालू असतात. NCERTसुद्धा पुस्तक बनवते नाही असं नाही पण CBSE बोर्ड आत्तापर्यंत म्हणजे ज्या काही प्रायव्हेट शाळा होत्या कॉन्व्हेंटच्या शाळा असतील त्या शाळा काय करायच्या की त्या अभ्यासक्रमावरती समजा मी एक चांगला लेखक आहे मला पुस्तक लिहिता येतं मी फिजिक्सचं आहे मला फिजिक्सचं लिहिता येतं तर मी तो अभ्यासक्रम विचारात घेऊन फक्त मी फिजिक्सचं पुस्तक लिहिणार. दुसराच पण फिजिक्सचा लेखक आहे तोसुद्धा तो फिजिक्सचं पुस्तक लिहील पण माझ्या लिखाणात त्याच्या लिखाणात मे बी फरक असू शकेल मी जास्ती डेप्थनं लिहील तो वरवर लिहील. आणि CBSEचं असं हे ठराविक पुस्तक हेच फायनल पुस्तक असं आत्तापर्यंत नव्हतं. तुम्ही दोन कॉन्व्हेंटच्या जर वेगवेगळ्या संस्थांच्या जर शाळा असतील आणि पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की एका शाळेमध्ये एक प्रकाशनाचं पुस्तक आहे दुसऱ्या शाळेमध्ये दुसऱ्या प्रकाशनाचं पुस्तक आहे म्हणजे तुम्हाला ते मार्केटला पण भेटत नाही परत तुम्हाला त्या शाळेतून घ्यावं लागतं. म्हणजे हा फरक आहे हा फरक जोपर्यंत आपण हा समजून घेत नाही हा फरक कशामुळे निर्माण झाला प्रायव्हेट ऑथर प्रायव्हेट पुस्तक मग त्याच्यामध्ये मी किती डेप्थनं लिहिणार हे माझी मी ठरवणार दुसरा किती डेप्थनं लिहिणार तो त्याची ती ठरवणार पण खरंच त्या इयत्तेच्या मुलांसाठी तेवढी डेप्थ आवश्यक आहे का हा विचार त्या ठिकाणी केला गेलेला नसतो. आणि आपण समजून घेतो की CBSEचा सिलेबस खूप छान आहे CBSEचं खूप चांगलं असतं असं आपण समजून घेतो आणि तोच प्रवाह आपण पुढं नेतो आणि कम्पॅरिझनसुद्धा करत असताना कसं कम्पॅरिझन करतो समजा 10वीचं पुस्तक काढणार आपण CBSEचं 10वीचं पुस्तक काढणार स्टेट बोर्डचं 10वीचं पुस्तक काढणार कम्पॅरिझन करणार बरोबर आणि म्हणणार की CBSEचं पुस्तक जास्ती उच्च दर्जाचं 10वीचं पुस्तक कमी दर्जाचं म्हणजे स्टेट बोर्डचं पुस्तक कमी दर्जाचं या प्रिडिक्शनपर्यंत आपण येणार
पण तुम्ही पाठ्यपुस्तकाची तुलना करता, अभ्यासक्रमाची तुलना करत नाही, हे लक्षात घ्या. मी मगाशी बोललो की अभ्यासक्रमाची तुलना करायची असेल तर तुम्हाला CBSEचा सुद्धा तुम्हाला 5वी ते 12वीचा अभ्यासक्रम मांडावा लागेल, स्टेट बोर्डचा सुद्धा तुम्हाला 5वी ते 12वीचा अभ्यासक्रम मांडावा लागेल, आणि नंतर कम्पॅरिझन करावं लागेल की यांनी हे CBSEमध्ये जे कन्सेप्ट आले ते स्टेट बोर्डमध्ये कव्हर झाले का. तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही सिलॅबस हे सारखेच आहेत, फक्त इव्हन ॲडव्हान्स्ड आहे आपला सिलॅबस हा जास्ती आहे. म्हणजे आपण काही गोष्टी त्याला या जास्ती स्वरूपानं देतो, काही म्हणजे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आपण त्याच्यामध्ये त्याला जास्ती देतो, आपत्ती व्यवस्थापनाचा जो भाग आहे तो आपण त्याला जास्त, अर्थात त्याची कारणं आहेत. आणि आता CBSEसुद्धा सिलॅबस बदलते हे तुम्हाला माहिती आहे, माहिती झालं असेल त्यांचीसुद्धा, म्हणजे NCERT सिलॅबस बदलते, NCERTचीसुद्धा पुस्तकं आता बदलतील, आणि त्यांनी आपली स्टेट बोर्डची पुस्तकं सायन्सची ॲप्रिसिएट केलेली आहेत, आणि त्यांनी रिमार्कसुद्धा दिला की बाबा स्टेट बोर्डच्या म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत सायन्सची, त्या पद्धतीनं आपण का विचार करू नये, नुसता फिजिक्स केमिस्ट्री बायोज फक्त का विचार करायचा, असा त्यांचा ॲप्रिसिएशन आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण असं निश्चितपणे ही पुस्तकं डिझाईन होत असताना एक आवर्जून सांगतो की असं निश्चितपणे झालेलं नाही की बऱ्याच वर्ष असं व्हायचं की 2005 सिलेबस आपल्याला 2010-12 लागू झाला, म्हणजे NCERTनं 2005 डिक्लेअर केला तो 10-12 आपल्याकडे आला. आता NCERT आत्ता बदलणार, मग तो बदललेला सिलेबस आपला पुढे अजून 5 वर्षांनी दुसरा येणार का, तर तसं नाही. आता NCERTचा जो सिलेबस बदलला जाईल त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी तुम्हाला असं लक्षात येईल की स्टेट बोर्ड आणि NCERTचा बदलणारा सिलॅबस याच्यामध्ये साम्य आहे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. म्हणजे परत पुऱ्या आपण 10 वर्ष पाठीमागं किंवा NCERTच्या 5 वर्ष बॅकनं असं राहणार नाही सिलॅबसला. हा त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचनुसार 11वी पुढच्या वर्षी, 12वी त्याच्या पुढच्या वर्षी हे बदलणार आहे, त्याचा सिक्वेन्स हा चालू असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे शेवटचा, म्हणजे तो आपला मूल्यमापनाचा जो आहे, म्हणजे ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी आलो, 3 कंटेंट म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो समजून घेतलं, आणि शेवटचं त्याच्यातलं आता पुस्तकं आलं, पुस्तकाचं मूल्यमापन. तर कृतीपत्रिका ही फक्त मी पहिल्यांदा समजावून देण्याचा प्रयत्न करतो की साधारणतः कृतीपत्रिकेतले जे प्रश्न असतील ते प्रश्न हे कसे असतील, किंवा कृतीपत्रिकेमध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप नक्की काय असतं. आपण बऱ्याच वेळेस असं विचार करतो की हॉट क्वेश्चन आहेत किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन्स आहेत असा आपण विचार करतो, पण ॲक्च्युली हॉट क्वेश्चन म्हणजे खूप मोठं लिखाण किंवा लॉंग क्वेश्चन म्हणजे खूप मोठं लिखाण असं त्याचा अर्थ नाही. म्हणजे एखादा कन्सेप्ट सोडवण्यासाठी जर तुम्हाला त्या ठिकाणी, म्हणजे एखादा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जर 3-4 संकल्पनांचा आधार घ्यावा लागत असेल तर तो हॉट होऊन जातो. मग भले त्याचं उत्तर 2 ओळीत येऊ द्या आणि 5 मार्क असू द्या, फरक पडत नाही. त्याच्या पाठीमागं त्याचं कृती किती झाली, म्हणजे आता कृतीपत्रिका आहे म्हणजे ॲक्च्युली तो काय कृती करणार आहे त्या ठिकाणी पेपरला येऊन, काय त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी कुठली करत बसणार नाही आहे, तो मेंदूचं कार्य करणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी मेंदूची कृतीही घडून येणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी मानसिक कृतीचा संबंध हा कृतीपत्रिकेशी आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी त्या मानसिक कृतींची किती चैन त्याची पुढं जाते, म्हणजे त्या प्रश्नासाठी किती त्याला मानसिक कृतींचा विचार करावा लागतो, या मानसिक कृती कशावरती अवलंबून येणार, त्यानं जे अभ्यासलेलं आहे ते अभ्यासलेलंच त्याचं त्या ठिकाणी तो विचार करणार आणि त्या विचार प्रक्रियेतून त्या प्रश्नाचं ते उत्तर लिहिणार. प्रश्न सरळ सोपे साधे असतात, फक्त एवढंच आहे की त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागतो, आणि समजलं असेल तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं लिखाण हे करता येतं. आता एक सिंपल सुरुवात, हे चित्र तुम्हाला माहिती आहे कुठल्या पुस्तकातलं आहे, 6वीच्या पुस्तकातलं आहे, पाहिलं असेल. सजीवाचं लक्षण त्या ठिकाणी दिलंय वाढ, वाढ हे सजीवाचं लक्षण देत असताना त्या ठिकाणी डायग्रामॅटिक सॉरी पिक्चरली ते रिप्रेझेंट केलंय, चित्र स्वरूपानं काहीतरी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर. मला याच्यावरती आता प्रश्न बनवायचा आहे, कसा बनेल काही सांगू शकाल? फरक काय पुढं अजून? अच्छा, वाढ हे लक्षण चार चित्रांमधला फरक सांग. अच्छा, अजून वाढीच्या अवस्था कोणत्या? आता हा पहिल्या 3 चित्रामध्ये
प्राणी दिसलं पण चौथ्या चित्रामध्ये प्राणी गायब झालाय ना, कारण काय? हा हा एक वेगळा प्रश्न झाला. बाकीचे जे आत्ताचे प्रश्न होते तुमचे, ते प्रश्नांच्या उत्तराकडे तुम्ही जा, तुम्हाला उत्तर माहिती आहे, उत्तराकडे जा. ते उत्तर लिहित असताना तुम्हाला पाठांतर असलं की ते लिहिता येते, बरोबर आहे. आता जो आहे की बाबा पहिल्या दोन चित्रामध्ये एखादा प्राणी दिसतोय तो तिसऱ्या चित्रामध्ये दिसत नाही, का दिसत नाही, त्याचं त्याला काय कारण सांगावं लागेल, त्याचा संबंध त्याला आयुर्मानाशी जोडावा लागेल, बरोबर आहे. लक्षण मी वापरलं वाढ, संबंध जोडला आयुर्मानाशी, बरोबर आहे. म्हणजे हा फरक त्या ठिकाणी आला. याच्यापेक्षा अजून काही वेगळं? झाडं दिसतात, प्राण्यांची वाढ, याच्यामधला काय फरक लिहायचा? असं ज्यावेळेस आपण म्हणतो की नाही डायरेक्ट फरक लिहा. वनस्पतीची वाढ माहिती असतं फरक, बुलेट पॉईंट्स माहिती असतात. प्राण्यांची वाढ माहिती असतं फरक, बुलेट पॉईंट्स माहिती असतात. या ठिकाणी पाठांतर येतात. म्हणजे हे आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रश्नातून टाळायचं असतं. प्रश्न सोपाच असतो, आपल्याला फक्त त्या ठिकाणी अपेक्षित कृती त्या ठिकाणी घडते का एवढं बघायचं आहे. आता ज्यावेळेस आज सरांचा मगाशी जो प्रश्न आला होता तो प्रश्न की एखाद समजा दोन चित्रामध्ये दिसणारा प्राणी तिसऱ्या चौथ्या चित्रामध्ये दिसत नाही किंवा तिसऱ्या चित्रामध्ये दिसत नाही असं का, असं ज्यावेळेस मी विचारतो त्यावेळेस त्याला वाढ हे पण कळलेलं असलं पाहिजे, बरोबर आहे. वाढ हे कळल्यानंतर वाढीची शेवटची स्टेप आयुर्मान असते, म्हणजे आयुर्मान हे सुद्धा त्याला कळालेलं आहे. हे म्हणजे एका याच्यामध्ये आपण दोन संकल्पना त्याला समजलेत का नाही ते चेक करून घेतो, लक्षात आलं. आणि त्याला लिखाण जास्ती करायची आवश्यकता नाही आहे. आता एक सिंपल प्रश्न आपण त्या ठिकाणी पुढे बनवला आहे, पहा. बरोबर, त्याला जास्ती त्रास आहे का? जास्ती त्रास नाही, पण त्याची विचार प्रक्रिया किती चालली ती बघा. म्हणजे त्याच्या पाठीमाग शेवटी आता फक्त मला पुढचं चित्र काढायचं आहे, आता याच्यामध्ये फक्त झाडच शिल्लक राहणार हे त्याला समजण्यासाठी त्याला पाठीमागच्या बऱ्याचशा गोष्टी समजाव्या लागतात, बरोबर आहे. त्याच वेळेस तो झाड हे त्या ठिकाणी काढू शकतो. म्हणजे कृतीपत्रिकेचा हा बेस आहे, लक्षात येतं. सिंपल आहे, सोपं आहे, अवघड आहे अशातला काही भाग आहे का? नाही. पाठांतर त्याला करावं लागतंय का? नाही. फक्त काय पाहिजे, त्याच्या ज्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना त्याच्या क्लिअर पाहिजे. संकल्पना क्लिअर असतील, विचार प्रक्रिया त्यानं जर केली तर निश्चितपणे त्याला प्रश्न हे सोडवता येतील, लक्षात येतं. हे एक सिंपल फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितला, सिंपल भाग त्या ठिकाणी सांगितला. मी मगाशी सुरुवातीलाच बोललो की कृतीपत्रिका ही सोपीही असते, कृतीपत्रिका ही अवघडही असते, बरोबर. म्हणजे जसजसं आपण पुढं पुढं जातो तसतसं अवघडपणा येत त्या ठिकाणी जातो. आणि कोरिलेशन चित्रकलेशी आहे, म्हणजे खालच्या वर्गासाठी आहे म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला सांगितला की कोरिलेशन चित्रकलेशी आहे, म्हणजे विषय संधान त्या ठिकाणी साधलं गेलं आहे, हा त्याच्यातला भाग आहे. आता आपल्या दृष्टिकोनातून आपण जर पुढं गेलो, म्हणजे बेसिकली मी मूल्यमापन पुस्तिका मला वाटतं जे बुकलेट जे होतं ते सर्क्युलेट झालं असेल, हां, त्या PDF स्वरूपात पण मला वाटतं काहीतरी आलं आहे. आणि इथं हार्ड कॉपीमध्ये सुद्धा उपलब्ध होतं, त्याच्यामध्ये सुद्धा मूल्यमापन पुस्तिकेमध्ये क्वेश्चन सेट्स दिलेले आहेत. म्हणजे काही प्रश्नपत्रिका साधारणतः कशी असेल ते डिझाईन करून त्या ठिकाणी दिलं आहे, ती एक त्या ठिकाणी पहा. आपली जी विज्ञान कृतीपत्रिका आहे त्याच्या पाठीमागं, याच्या पाठीमागं हे आपण बदलण्याचं का धोरण ठरवलं त्याच्यामध्ये आहे की 2005 आराखडा हा राष्ट्रीय अभ्यासक्रम NCF 2005 आणि 2010 आपला स्टेट करिक्युलम हा सगळा ज्ञानरचनावादावरती आधारित आहे हे आपल्याला माहिती आहे. ज्ञानरचनावादावरती आधारित असल्याकारणानं आपल्याला ज्ञानाची जर निर्मिती करायची असेल तर प्रश्न प्रकार हे त्या पद्धतीनं पाहिजेत. पाठांतर पद्धतीचे प्रश्न प्रकार असून चालणार नाही. आणि त्या ज्ञानरचनावादावरतीच आधारित आपली पाठ्यपुस्तकं ही आत्तापर्यंतची बनली, म्हणजे 6वी ते 10वीपर्यंतचा पूर्ण फ्लो हा त्या पद्धतीनं झाला. आता एक मला आवर्जून या ठिकाणी जाता जाता सांगायचं आहे की याच्यामधूनच की आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये ज्या काही कृती दिलेल्या असतात, त्या कृती या सूचक कृती असतात. म्हणजे साधारणतः तो कन्सेप्ट समजण्यासाठी ही कृती केली तर साधारणतः त्याला समजेल असा त्याच्यामध्ये आहे. पण ते काही एक बायबल किंवा कुराण नाही किंवा भगवद्गीता नाही की त्याच्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही किंवा त्यातला काहीच बदल करायचा नाही असं काय नाही. संकल्पना क्लिअर होणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे.
त्याच्याशिवाय जर तुम्हाला वेगळी कुठली कृती सुचत असेल तर पाठ्यपुस्तकातल्या कृतीऐवजी तुम्ही तुमची कृती वापरून सुद्धा ती संकल्पना ही दूर करू शकता किंवा त्या विद्यार्थ्याची ती संकल्पना ही क्लिअर करू शकता, हे लक्षात घ्या. म्हणजे फक्त जर आपल्याला माहीतच नसेल किंवा सुचत नसेल तर किमान बाबा या फ्लो प्रमाणे तर जा किंवा या कृतीपत्रिक म्हणजे या कृतींचा तर आधार घे असं त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी उद्देश त्या असतो. म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये असलेल्याच कृती केल्या पाहिजेत असं काही नाही. तुम्हाला जर एखादी चांगली कृती येत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल, कारण तुमच्या वर्गाचे तुम्ही मास्टर असता बरोबर, तुमच्या वर्गातली परिस्थिती तुम्हाला माहिती असते, त्यामुळं उद्देश फक्त आपला साध्य करायचा आहे, विद्यार्थ्यांच्या संकल्पना क्लिअर होणं आवश्यक आहे आणि त्या क्लिअर होण्यासाठी जर तुम्ही वेगळ्या प्रकारच्या कृती काही वापरत असाल तर त्या ॲक्सेप्टेबल आहेत. त्याच्यात पाठ्यपुस्तकात नाही म्हणून त्या ॲक्सेप्टेबल नाही अशातला भाग अजिबात नाही आहे. आता पुढं अध्यापन पद्धती विद्यार्थ्याच्या विचारक्षमतेला आणि सृजनशीलतेला आणि कृतिशीलतेला वाव देणारी असणं आवश्यक आहे. म्हणजे अध्ययन अध्यापन पद्धती दोन्हीमध्ये प्रचलित मूल्यमापन पद्धती ही पाठांतरावरती आधारित आहे म्हणून आपण कृतीपत्रिकेला त्या ठिकाणी आणलं आहे. विज्ञानाच्या व्यावहारिक उपयोजनाला मोठा अडसर आहे. व्यावहारिक उपयोजन म्हणजे त्याला फक्त पाठ करतो लिहितो आणि थोडं काही वेगळं त्याला ॲप्लिकेशन कर म्हटलं तर त्याला करता येत नाही, किंवा बऱ्याचशा अंशी तो जाता येतासुद्धा बऱ्याचशा गोष्टी विज्ञानातल्या शिकतो, म्हणजे चालतो याच्यामध्ये सुद्धा तो फ्रिक्शन शिकतो, फोर्स शिकतो, पण त्याला कळत नाही की मी चालतो किंवा मी पडलो तर त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय, हे जर त्याला सांगायला सांगितलं तर तो गडबडून जातो. म्हणजे हे व्हायला नको आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये असलेलं विज्ञानसुद्धा त्या ठिकाणी त्याला सांगता आलं पाहिजे, हा त्या पाठीमाग उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लून लाईन मूल्यमापन पद्धतीत असा बदल केला तरच अध्ययन अध्यापन पद्धतीत त्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल. म्हणजे जर आपण त्याच पद्धतीचं मूल्यमापन पहिल्यापासून ठेवलं असतो तर तुम्हीसुद्धा शिकवताना त्याच ज्या पूर्वीच्याच मेथड आहेत त्याच वापरत गेला असता. मूल्यमापन पद्धती आपण बदलली तर आता तुम्हाला शेवटी 10वीचं आउटपुट म्हणजे 10वीच्या आउटपुटवरती तुमचं स्किल म्हणजे तुमचा परफॉर्मन्स हा ठरवला जातो. इंडिकेटर त्याला परफॉर्मन्स इंडिकेटर थोडक्यात म्हणा की 10वीचं तुम्ही 10वीला शिकवता विज्ञानामध्ये किती टक्के मुलं पास झाली, हायेस्ट विज्ञानाचा स्कोअर तुमचा तुम्ही शिकवता त्या सब्जेक्टचा किती आहे याच्यावरूनच तुमचा परफॉर्मन्स हा ठरतो असं थोडक्यात आहे. मग आता तो परफॉर्मन्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर निश्चितपणे तुम्हाला शिकवून जुन्या पद्धतीनं जर शिकवत असाल तर जुनी पद्धती या ठिकाणी ही कारणीभूत म्हणजे काही कामाची ठरत नाही. थोडासा वेगळा विचार करावा लागेल आणि वेगळ्या विचार पद्धतीनं त्याला त्या ठिकाणी शिकवावं लागेल. आणि ते जर तुम्हाला सांगत राहिलो शिकवा असं शिकवा असं शिकवा तर किती प्रमाणात बदल होईल हे माहीत नाही, पण शेवटचं मूल्यमापनच जर आपण त्या पद्धतीनं बदललं तर नाईलाज असतो का होईना, जे करत नाहीत त्यांनासुद्धा ते करावं लागेल. हा त्याच्या पाठीमागचा दुसरा उद्देश आहे. पाठ्यपुस्तक हे काळजीपूर्वक वापरणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे पाठ्यपुस्तक काळजीपूर्वक मुलं वाचतील हा उद्देश त्या ठिकाणी आपण ठेवला आहे, कारण पाठ्यपुस्तक वाचणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्या त्या आशयाच्या अनुषंगाने जास्तीचं ज्ञान किंवा इतर माहिती ती मुलं मिळवतील. जर जास्तीचं ज्ञान मिळालं तर निश्चितपणे आपण बऱ्याचशा गोष्टी, एक लक्षात घ्या की कुठलंही पाठ्यपुस्तक असेल, पाठ्यपुस्तक म्हणतो आहे किंवा 10वीचं असेल, एखादा कन्सेप्ट दिला असेल तर त्या कन्सेप्टला त्या 10वीमध्ये कुठपर्यंत न्यायचा याची मर्यादा असते. तो कन्सेप्ट पुढच्या इयत्तेमध्ये पुढं वाढेल, पण एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की बाबा त्याची जिज्ञासा जर जागृत झाली आणि त्याला वाटलं की पुढचं काहीतरी आहे याच्यातलं मला शिकायचं आहे, तर त्याला दुसरी माहिती किंवा इतर त्याच्या सपोर्टिव्ह मटेरियल जे आहे ते तुम्ही त्याला उपलब्ध करून जर दिलं तर निश्चितपणे तो त्याच्यातून ते समजून घेईल. म्हणजे त्याच्यामध्ये त्याची अडचण काही निर्माण होणार नाही याची फक्त काळजी आपण घेणार आहोत. प्रचलित परीक्षा पद्धतीतील चांगल्या बाबींचा आपण त्या ठिकाणी स्वीकार केलेला आहे आणि त्याचबरोबर कृतिशीलतेला, विचारक्षमतेला, सृजनक्षमतेला कृतीपत्रिकेत पूर्णपणे आपण वाव दिलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वाव दिला गेला आहे. आता साधारणतः प्रश्नाची काही तांत्रिक मूल्ये असतात कृतीपत्रिकेमध्ये ज्यावेळेस प्रश्न येतात, अर्थात हे महत्त्वाचं आहे असं नाही आहे, म्हणजे लक्षात असावं तुम्हाला कारण तुम्ही त्या स्ट्रीममधून गेला, तुम्ही एज्युकेशन सिस्टीम म्हणजे बी एड झालेला आहात त्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहे आणि सायकोलॉजी मुलांची तुम्ही हे जाणता, म्हणजे आपण त्याचासुद्धा स्टडी केलेला आहे. त्याच्यानुसार काही तांत्रिक बाबी आहेत प्रश्न निर्मितीच्या वेळेसच्या. आशय स्पष्ट असावा, म्हणजे मी प्रश्न काढतोय समजा तर मी प्रश्न काढत असताना प्रश्न मला कोणत्या आशयापर्यंत काढायचा आहे
किंवा कोणत्या पर्टिक्युलर आशयाचा काढायचा आहे हे पहिल्यांदा माझं क्लिअर असणं गरजेचं आहे. जर तो आशय जर मलाच क्लिअर नसेल, प्रश्न काढणारालाच जर आशय क्लिअर नसेल, तर प्रश्नामध्ये त्रुटी निर्माण होते. त्यामुळं प्रश्न काढत असताना प्रश्न काढणाऱ्याचा तो आशय पूर्णपणे क्लिअर असावा हा पहिला मुद्दा आहे. प्रश्नाला अभिप्रेत असलेली विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता, म्हणजे तो प्रश्न, म्हणजे तो एखादा मी आशय निवडला, म्हणजे मगाशी उदाहरणार्थ लक्षणाचा होता, तो मी आशय निवडला, तो घटक मला निवडला, मला त्याच्यावरती प्रश्न काढायचा आहे आता, तर तो प्रश्न मला आता, तुम्हाला माहिती आहे ब्लूप्रिंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, की त्याच्यानुसार तो घटक मला कुठल्या पातळीपर्यंत ठेवायचा आहे, म्हणजे ज्ञानला ठेवायचा आहे, आकलनला ठेवायचा आहे, उपयोजनला ठेवायचा आहे, का कौशल्यापर्यंत मला त्या ठिकाणी त्याला न्यायचं आहे. आणि त्याच्यापुढं अजून आपण गेलो विश्लेषण आणि संश्लेषण, याच्यामध्ये त्याला आपण म्हणजे उच्च, म्हणजे चार प्रमुख येतात त्या सगळ्यापर्यंत कौशल्यामध्ये मोडतात तो भाग वेगळा, की तिथपर्यंत आपल्याला न्यायचं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे प्रश्न काढणाऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे. परत प्रश्न काढत असताना दुसरी बाब की आपल्याला पेपर पॅटर्नला लिमिट आहे, टाईम लिमिट आहे, म्हणजे 40 मार्काचा पेपर आहे, 2 तासाचं त्याला वेळ आहे. मग ज्यावेळेस मी प्रश्न डिझाईन करतो त्यावेळेस त्या प्रश्नाच्या उत्तराला मला लिखाण करण्यासाठी किती वेळ लागेल, म्हणजे मला, म्हणजे मी आता एक्सपर्ट, म्हणजे त्याच्यामध्ये मला उत्तर माहिती आहेत, मी फास्ट लिहीन. आपल्याला विचार विद्यार्थ्याच्या पातळीला जाऊन प्रश्नपत्रिका काढताना करायचा असतो की विद्यार्थी या प्रश्नाला किती वेळ घेईल उत्तर लिहित असताना, म्हणजे तो उत्तराचा कालावधीसुद्धा विचार करून त्या ठिकाणी आपल्याला तो प्रश्न हा डिझाईन करावा लागतो. म्हणजे पूर्ण प्रश्नपत्रिका जर 40 मार्काची असेल, त्याला आपल्याला 2 तास जरी वेळ दिला असला तरी साधारणतः सगळ्या प्रश्नाची उत्तरं लिहूनसुद्धा 10 मिनटं साधारणतः विद्यार्थ्याकडे शिल्लक राहिली पाहिजेत, एवढा विचार त्या ठिकाणी, म्हणजे 10 मिनटं म्हणजे त्याला त्या प्रश्नांना परत एकदा ओव्हरलिक करता यावं, यासाठी 10 मिनटं साधारणतः त्याच्याकडं, म्हणजे हे सगळं चांगल्या चांगल्या गोष्टी ना, एखाद्याला जर येत नसेल तर त्याला 2 तास पण कमी पडणार, तो भाग वेगळा, पण नॉर्मल जर विद्यार्थी असेल तर त्याला 2 तासाच्या आत पेपर कव्हर झाला पाहिजे, हा उद्देश त्या ठिकाणी आहे. प्रश्न प्रकार, कोणत्या प्रश्न प्रकारात तो समाविष्टित आपल्याला करायचा आहे. प्रश्न प्रकार मी तुम्हाला सांगितलेत की जवळजवळ 46 प्रश्न प्रकार विचारलेत, त्याच्यापेक्षा जास्ती बनू शकतात, बनतील ही नाही असं नाही, तर कोणत्या प्रश्न प्रकारात समाविष्टित करायचा त्यानं ठरवायचं आहे. प्रश्नासाठीचे गुण किती आहेत, म्हणजे मी उत्तर किती देतोय, म्हणजे उत्तर मी त्याला एक 4-5 प्रश्न दिले आणि त्याला मी एकच उत्तर दिला, म्हणजे सॉरी एकच गुण दिला, तर ते चुकीचं ठरेल. म्हणजे मी त्याला खाली उत्तर जास्ती लिहायला लावतो आणि त्याच्या लिहायला लावलेल्या उत्तरापेक्षा त्याला जर मी गुण 1 देत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणजे प्रश्न तयार करत असताना मला मी उत्तर किती आहे, त्या उत्तरासाठी किती गुण मला देणं आवश्यक आहे हे सुद्धा ठरवणं मला आवश्यक आहे. काठिण्य पातळी, त्या प्रश्नाची काठिण्य पातळी कुठली पाहिजे, म्हणजे अगदी सोपा ते उच्च स्तर अशा सगळ्या पातळीमध्ये प्रश्न असतो. तो प्रश्न डिझाईन करताना जो ब्लूप्रिंट तयार होते त्या ब्लूप्रिंटमध्ये त्या गोष्टी मांडलेल्या असतात. काठिण्य पातळी त्या प्रश्नाची ही निश्चित करणं आवश्यक आहे. या 6 बाबी प्रामुख्यानं झाल्या, प्रश्ननिर्मितीचा आशय, अभिप्रेत असलेली बौद्धिक क्षमता, उत्तरासाठी लागणारा कालावधी, प्रश्न प्रकार, प्रश्नासाठीचे किती गुण त्याला द्यायचे आहेत आणि त्या प्रश्नाची काठिण्य पातळी, आणि नंतर मग प्रश्न डिझाईन होतो. म्हणजे मला 1 मार्काचा प्रश्न तयार करायचा आहे, ज्ञान पातळीवरचा करायचा आहे, तर किती मला त्या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे याचा विचार करून मी त्या ठिकाणी प्रश्न टाकणार. म्हणजे ही प्रक्रिया आहे म्हणजे निर्मितीच्या पाठीमागची. तर काही प्रश्न आपण फॉर एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. इथं एक प्रश्न आहे, ओहमचा नियम पडताळून पाहण्याची आकृती काढून नियम लिहा. हा एक जनरल प्रश्न आहे, बरोबर आहे, जनरल प्रश्न आहे, म्हणजे पाठांतर केलं असेल की तो लगेच लिहू शकेल, याच्यात काहीच त्याला अडचण येता कामा नये. म्हणजे ओहमचा नियम माहिती आहे, आकृती काढायची माहिती आहे, लगेच लिहून तो रिकामा होईल. पण हाच प्रश्न रेग्युलर प्रश्न आहे, पण हाच प्रश्न बदला आता कृती पत्रिकेमध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर तो मला कसा विचारता येईल. पुढा प्रश्न आहे, खालील चौकटीत विद्युत परिपथात वापरली जाणारी चिन्हे दिली आहेत, यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिही. चिन्ह आहेत खाली. प्रश्न आहे, या साहित्याची जोडणी करून विद्युतधारेच्या कोणत्या नियमाचा अभ्यास करता येईल, बरोबर, त्या नियमाच्या अभ्यासासाठी साहित्याची योग्य जोडणी करा, विद्युतधारेचा तो नियम लिहा. तोच प्रश्न मी विचारला, बरोबर, फक्त जे पाठांतर त्यानं करायचं होतं त्या पाठांतराला थोडंसं बाजूला आणलं आणि मी या पद्धतीनं प्रश्न विचारला.
सुरुवात याची विचारायची कुठनं होते, चिन्ह दिलीत बरोबर, म्हणजे त्याला चिन्ह माहिती पाहिजे. याला बॅटरी म्हणतात, याला वायर म्हणतात, याला ॲमिटर म्हणतात, याला रेजिस्टर म्हणतात, हे त्याला माहिती पाहिजे. ते त्याला योग्य पद्धतीनं जोडता यायला पाहिजे. योग्य पद्धतीनं जोडता येत असेल तर ते जोडल्यानंतरची जी रचना तयार होते, जे सर्किट तयार होतं, त्या सर्किटच्या सहाय्यानं कोणता नियम पडताळला जातो याचं आकलन त्याला व्हायला पाहिजे. आणि ते झाल्यानंतर मग त्यानं नियम लिहायचा आहे. म्हणजे असं त्याला डायरेक्ट आपण कुठंच नाही सांगितलं की ओहमचा नियम लिही, बरोबर. म्हणजे आपण त्याला पहिल्यांदा त्या उत्तरापर्यंत आणलं. काय पाहिजे मला आता? ओहमचा नियम. म्हणजे हे त्याला समजायला पाहिजे की हा प्रश्न ओहमच्या नियमावरचा आहे. त्याच्यानुसार त्यांना विचार प्रक्रिया जर राबवली तर त्या पद्धतीनं तो प्रश्न हा लिहिणार आहे. हाच प्रश्न अजून एका पद्धतीनं, तोच प्रश्न आहे, दुसऱ्या पद्धतीनं आहे. प्रश्न आहे, खालील सूत्र अभ्यासा. सूत्र पूर्णपणे त्या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर. प्रश्न काय विचारला आहे? या सूत्राच्या अभ्यासातून कोणत्या नियमाचा बोध होतो, तो नियम लिहा व तो नियम सिद्ध करणारी आकृती काढा. आपण काय टाळलं याच्यामध्ये? डायरेक्ट ओहमचा नियम लिही असं म्हणणं फक्त टाळलं. म्हणजे त्याला या प्रश्नातून त्याला स्वतःला समजायला पाहिजे की म्हणजे याच्यात पहिल्यांदा आय म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, ते मधलं चिन्ह काय असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ते कळायला पाहिजे, स्थिरांक कळायला पाहिजे, रेझिस्टन्स कळायला पाहिजे, म्हणजे आय व्ही आर हे कळायला पाहिजे, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आय व्ही आर म्हणजे व्ही इज इक्वल टू आय आर हे रिलेशन कोणत्या नियमांमध्ये आहे, किंवा आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही हे कोणत्या नियमामध्ये आहे, हे परत विचार करून मग त्यांना मग सगळ्या गोष्टी त्याला एकदा क्लिक झालं की मला हे आता ओहमच्या नियमाचं आहे की मग त्यांना मग त्या विचारलेल्या प्रश्नानुसार उत्तर लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे हा फरक हा रेग्युलर प्रश्न विचारण्याची पद्धत आणि याच्यामध्ये आहे. म्हणजे आता मी मगाशी पण सांगितलं की प्रश्न विचारत असताना आपण त्याला डायरेक्ट प्रश्न नाही विचारता, त्याला आपण त्या प्रश्नाकडे घेऊन जातो आणि मग उत्तर लिहायला सांगतोय, बरोबर. म्हणजे या ठिकाणी जर उत्तराकडं म्हणजे त्या प्रश्नाकडं जायला मुलगा जर चुकला तर त्याला उत्तर लिहायला चुकणार आहे. म्हणजे हा प्रश्न मी आता फॉर एक्झाम्पल इथं दिला आहे, हा अजून वेगळ्या पद्धतीने कोणीतरी तयार करेल, करू शकतात. म्हणजे एक प्रश्न दोन पद्धतीनं तयार झाला तर तोच प्रश्न अजून तिसऱ्या कुठल्या तरी पद्धतीनं तयार होऊ शकेल. नाही होणार असं नाही, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी पाठांतर जे आहे ते पाठांतर या ठिकाणी अडचणीचं ठरतं. म्हणजे या ठिकाणी जर त्यानं नुसतं पाठ केलं असेल आणि हे जर त्याला समजलं नाही तर निश्चितपणे त्या ठिकाणी अडचण येते. त्यामुळं हो, दुरुस्ती करून कोणता नियम लिहिता येतो म्हणजे व्हेरीफाय करता येतो तो ओळख आणि लिही असंही करता येतं, काही अडचण नाही. म्हणजे जसं सर आता तिसरा क्वेश्चन डिझाईन झाला, म्हणजे याच्यामध्ये एका प्रश्नाला व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स निघतात हे लक्षात घ्या. त्यामुळं मी पुस्तकात विचारलेला हा प्रश्न म्हणजे फायनल प्रश्न असा आता गृहित धरून चालणार नाही. त्यामुळं आपल्याला काम जे करायचं आहे ते संकल्पनावरती काम करावं लागेल, आणि जर आपण संकल्पनावरती काम करायला जर कमी पडलो तर आपल्याला आउटपुट कमी दिसेल. हे फक्त त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता वरील दोन्ही प्रश्नाची जर आपण तुलना करून पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की पहिला जो प्रश्न आहे सुरुवातीला दाखवलेला घोकंपट्टीवरती आणि स्मरणावरती आधारित आहे, आणि पुढचे जे प्रश्न आहेत ते मानसिक कृतीला म्हणजे पहिल्या प्रश्नात मानसिक कृतीला फारसा वाव नाही, पण हे दोन्ही प्रश्न आहेत, दोन्ही प्रश्नाचं थोडंसं अनालाइज केलं, दोन्ही प्रश्न ज्यावेळेस विचारले त्यावेळेस पहिला प्रश्न म्हणजे पहिला जो शेजारी प्रश्न तुम्हाला दिला आहे तिथं, की तो जर प्रश्न विचारला मी तर तो प्रश्न विचारल्यानंतर काय काय होणं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, म्हणजे कोणकोणत्या कृतीचा त्याच्यामध्ये समावेश होतो ते दिलं आहे. विद्यार्थ्याला परिपथात वापरली जाणारी साहित्याची चिन्ह ओळखता आली पाहिजे, पहिली बाब होती. साहित्याची काल्पनिक योग्य जोडणी करता आली पाहिजे पहिल्यांदा, किंवा कच्ची कुठेही पाठीमागं करू द्या. त्याच्यानंतर ती जोडणी विद्युतधारे त्या जोडणीवरून कोणत्या विद्युतधारेचा नियम सिद्ध होतो, म्हणजे विद्युतधारेचा कोणता नियम सिद्ध होतो ते कळणं गरजेचं आहे. परत ती जोडणीची आकृती त्याला योग्य रीतीनं काढता येणं गरजेचं आहे. नियम सिद्ध करतानाच्या भौतिक स्थितींचं आकलन होणं गरजेचं आहे. आता त्या प्रश्नामध्ये भौतिक स्थितींचा उल्लेख मी केला नव्हता, बरोबर. म्हणजे या प्रश्नामध्ये तुम्हाला भौतिक स्थितींचं सांगितलं नाही, पण आपल्याला एक माहिती आहे म्हणजे याच्यामधलं बॅकग्राऊंडचं म्हणजे हिडन क्वेश्चन, की याला एखादा मुलगा आउट ऑफला जर गेला असेल तर कुठला ओहमचा नियम जर सिद्ध करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की फिजिकल स्टेट मस्ट बी कॉन्स्टंट, म्हणजे त्या कंडक्टरच्या फिजिकल स्टेट ज्या आहेत म्हणजे भौतिक
ज्या स्थिती असतील त्या कॉन्स्टंट असणं गरजेचंच आहे. जर त्या अवस्था बदलल्या, टेम्परेचर चेंज झालं, लेंथ चेंज झाली, ही आपल्याला माहिती आहे की व्हेरिएशन येणार आहेत. म्हणजे त्यानं तो नियम लिहित असताना त्या ठिकाणी अवस्थांचा उल्लेखसुद्धा जर केला नाही, म्हणजे करणं आवश्यक आहे, आणि जर केला नाही तर त्याचे त्या ठिकाणी मार्क जातील. म्हणजे भौतिक स्थितीं भौतिक अवस्थांचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना विचार करणं गरजेचं आहे, आणि परत त्याच्यावरून तो नियम लिहिणं शेवटची स्टेप आहे. मग तो नियम त्याला लिहिता येणं आवश्यक आहे. दुसरा जो प्रश्न होता, त्या प्रश्नामध्ये कोणकोणत्या कृतींचा साधारणतः समावेश होतो किंवा कोणकोणत्या कृती त्या ठिकाणी येतात, ते आपण जर पाहिलं तर लक्षात येईल की पहिल्यांदा विद्यार्थीला आय व्ही आर म्हणजे काय ते कळणं आवश्यक आहे. व्ही आय व व्ही मधील संबंध दर्शवण्या चिन्हाचा अर्थ कळणं गरजेचं आहे. स्थिरांक म्हणजे काय ते समजणं गरजेचं आहे. स्थिरांक मिळण्याच्या भौतिक स्थितीचे आकलन होणं गरजेचं आहे. म्हणजे हाच जर आपल्याला स्थिरांक मिळायचा असेल तर फिजिकल कंडिशन कॉन्स्टंट पाहिजेत. त्यावरून कोणता नियम यावरून तो कोणता नियम दर्शवतो याचा बोध होणं गरजेचं आहे. तो नियम योग्य रीतीनं लिहायचा आहे आणि शेवटी आकृती काढायची आहे. म्हणजे हा सगळा एक त्याचा कृतीचा संच आहे. म्हणजे या कृती त्याच्या डोक्यामध्ये होणार आहेत, म्हणून याला आपण कृतीपत्रिका असं म्हणतो. या कृती झाल्याशिवाय त्याला उत्तर लिहिता नाही येणार. जर कृती झाल्याच नाही तर तो त्या ठिकाणी तसाच थांबेल. म्हणजे जर या ठिकाणी कृतीपत्रिका जर आल्या असतील तर मुलांच्या मानसिक कृतीला आपल्याला जास्तीत जास्त चालना देणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला एक अजून करता येईल की ज्यावेळेस तुम्ही शिकवता, म्हणजे वर्गामध्ये ज्यावेळेस तुम्ही शिकवणार आहात, त्यावेळेस ते शिकवत असतानाच मुळात ज्यावेळेस कंटेंट तुमचा शिकवून झाला, एखादा आर्टिकल शिकवून झालं, तर मुलांना फ्रीडम देऊन टाका की याच्यावरती जेवढे काही तुम्हाला प्रश्न बनवता येतात ते बनवा. मुलं प्रश्न बनवतील, घ्या त्यांच्याकडनं प्रश्न बनवून घ्या. मराठीला ते कोरिलेटेड होते, मराठीला काय एक प्रश्न आहे, म्हणजे मराठी हिंदीत आहेत, प्रश्न निर्मितीची संकल्पना ही मराठी हिंदीमध्ये आहे, बरोबर. याला आपल्याला पण मदत होतील, तुमचे क्वेश्चन बँक तयार होईल. फक्त विचार करताना त्यांना सांगा की डायरेक्ट प्रश्न बनवू नका. बरेचसे प्रश्न येतील, नाही असं नाही, बऱ्याचशा पद्धतीचे प्रश्न येतील, ते कलेक्ट करा, एकत्र करा. म्हणजे काम हे विद्यार्थ्यांकडूनच करून घ्या, मी काय असं म्हणत नाही की तुम्ही सगळे स्वतः राबा. प्रश्न कलेक्ट करून घ्या किंवा घरी त्यांना होमवर्क द्या की या आर्टिकलवरती कोणकोणते प्रश्न तयार होऊ शकतात, त्याचं फक्त तुम्ही सॉर्टिंग करायचं काम करा, आणि ते तयार झालेले प्रश्न तुम्ही परत मुलांमध्ये सर्क्युलेट करा. म्हणजे सॉर्टिंग केल्यानंतर जे योग्य प्रश्न आहेत ते योग्य प्रश्न बाजूला काढा आणि ते मुलांमध्ये सर्क्युलेट करा. म्हणजे एक क्वेश्चन बँक तयार होईल, आणि ती क्वेश्चन बँक ही मुलांनीच तयार केली असल्याकारणानं मुलांना त्याची उत्तर माहिती असते. कारण उत्तर माहीत असल्याशिवाय प्रश्न तयार होत नाही, हे लक्षात घ्या. प्रश्न मनानं तयार होत नाही, उत्तर पहिल्यांदा माहिती असतं तरच प्रश्न तयार होतो. प्रश्न निर्मितीच्या प्रक्रियेकडे जा. म्हणजे प्रश्न जर मुलांनी तयार केले असतील तर निश्चितपणे प्रश्न तयार करणाऱ्यांना त्याची उत्तरंही माहिती आहेत, ती उत्तरं कशी लिहायची ही त्यांना समजलेलं असणार, त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा अजून त्रास घेण्याची आवश्यकता राहणार नाही. थोडासा वेळ त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल, आणि मला वाटतं 10वीला मे बी रेग्युलर तासांपेक्षा जास्ती वेळ हा निश्चितपणे सगळ्या शाळांमध्ये हा दिला जातो. आपण त्यासाठी थोडाफार वेळ हा वापरला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा हा फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न आहे साधारणतः की दोन विधानं दिलीत, जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांच्या आघातापूर्वीचा एकूण संवेग आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो, हे एक विधान आहे. दुसरं विधान आहे रेल्वे व मोटारसायकल यांच्यामध्ये टक्कर झाल्यास मोटारसायकल खूप दूर अंतरावरती जाऊन पडेल, हे सत्य आहे, बरोबर आहे. घडणारी सत्य घटना आहे त्याला पण माहिती आहे. तर आता पहिलं विधान दोन हे विधान एकच्या आधारे कसं स्पष्ट कराल? म्हणजे मला विधान दोनचं उत्तर लिहायचं आहे, त्याचं उत्तरसुद्धा दिलं आहे, ते मला विधान सांगत असताना मला वरच्या एक विधानाचा आधार लागणार आहे हे आपल्याला पण माहिती आहे. म्हणजे दुसरं विधान त्याला पहिल्या विधानाच्या आधारे त्याला सिद्ध करता येणं आवश्यक आहे. म्हणजे त्याला उत्तर त्या ठिकाणी आपण दिलंय, फक्त याचा आधार घेऊन आता त्याला जोडून तू लिही असं फक्त त्याला सांगितलंय. म्हणजे हे जर लिहायचं असेल तर पाठ करून चालत नाही, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी परत पाठांतराची अडचण येते, त्यामुळं शक्यतो प्रयत्न हा संकल्पना समजण्याकडती जास्तीत जास्त असणं आवश्यक आहे. पुढचा एक प्रश्न प्रकार बघू. इथं काही वर्णन दिलं आहे, खालील प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी विचारली आहेत. प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. रोधाच्या जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरली जाते, बरोबर आहे. प्रश्न अतिशय क्लिअर आहेत, सोपे आहेत,
अवघड याच्यात काही नाही. लिखाण कित तुम्ही मगापासून बघितलं असेल प्रश्नामध्ये लिखाण, उत्तरामध्ये लिखाण जास्ती नाही, म्हणजे उत्तरामध्ये लिखाण कमी आहे, काम जादा आहे, म्हणजे मानसिक कृतीला काम जादा आहे. म्हणजे या ठिकाणी जे फापट पसारा पहिल्यापासून लिहायचा होता तो जरा थोडासा कुठेतरी कमी झाला आणि काम मात्र बुद्धीला किंवा मेंदूला हे जास्ती मिळालं, हे फक्त त्या ठिकाणी आहे. आता याच्यातून प्रश्न आहेत, वरील वर्णनावरून रोध कोणत्या प्रकारे जोडले असल्याचे सूचित होते? एक्सर, बरोबर आहे. म्हणजे आपण एक्सर जोडणी, समांतर, त्याला समांतर जोडणी, पॅरलल जोडणी आणि सेरीज, पॅरलल आणि सेरीज हे दोन्ही आपण शिकवतो. त्या शिकवल्यानंतर खाली त्या ठिकाणी ब्रीफिंग दिलेलं असतं, हां, जे रिझल्ट येतो, आय आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू आर, म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपण ज्याला म्हणतो, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सचं जे सूत्र येतं त्याच्या सूत्रावरून ते खालचे सगळे चार पॉईंट्स आहेत, बरोबर. ते खालचे जे काही पॉईंट्स दिलेले आहेत ते पॉईंट्स हे ते सूत्रच एक्सप्लेन करतात. पाहिलं ते, बरोबर. ते जे सूत्र आहे ते सूत्रच एक्सप्लेन करणारे खालचे सगळे पॉईंट्स आहेत. फक्त ते पॉईंट्स मी उचलून इथं टाकले आणि ते पॉईंट्स उचलून टाकून उलटा प्रश्न विचारला की आता ही कुठली जोडणी असेल, मग या जोडणीची आकृती काढा, त्याला जोडणी समजली, आता त्याची आकृती काढता यायला पाहिजे. मग आकृती काढत असताना दुसरी गोष्ट त्याला कळाली पाहिजे की मला एक्सर जोडणी करायची आहे, बरोबर आहे. मग एक्सर जोडणीसाठी मिनिमम रेझिस्टन्स रिक्वायरमेंट किती? दोन पाहिजेत, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ते सुद्धा त्याला कळायला पाहिजे. अर्थात दोन रेझिस्टन्स जरी त्यानं लिहिलं, आकृती काढली, तरी ती व्हॅलिड आहे, हे लक्षात घ्या. आपण पुस्तकात समजा तीन रेझिस्टर जोडून एक्सर जोडणी काढली असेल तर ते फक्त तीनच आहेत म्हणून मला तीन काढले तरच बरोबर, नाही, दोन काढले तरी बरोबर, चार काढले तरी बरोबर, जोडणी एक्सर आहे का, संपला विषय, हे लक्षात घ्यायचं. आणि सूत्र सिद्ध करत असताना समजा त्यानं दोनचं सूत्र सिद्ध केलं आणि शेवटी जनरलायझेशन लिहिलं, व्हॅलिड आहे, त्याच्यामध्ये हे व्हॅलिड नाही म्हणण्याचा काहीही संबंध येत नाही. लक्षात येत आहे? फक्त आपण ते नंबर ऑफ रेझिस्टन्स मिनिमम तीन घ्यावेत. म्हणजे जसं आपण ग्राफ प्लॉटिंगसाठी तीनपर्यंत पॉईंटला जातो तसं थोडक्यात आहे की साधारणतः तीन असलं म्हणजे उत्तराला जरा जास्ती स्ट्रॉंगनेस येतो म्हणून आपण तीन त्या ठिकाणी विचार करतो. पण दोन लिहिलं म्हणजे चुकलं असं अजिबात नाही. म्हणजे जो विद्यार्थी दोन रेजिस्टरच्या साह्यानं ते सूत्र सिद्ध करेल ते सुद्धा ग्राह्य धरणं आवश्यक आहे. आणि एखाद्यानं चार वापरून केलं तरी ते सुद्धा ग्राह्य धरणं गरजेचं आहे, हे फक्त त्या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न नाही आहे, सॉरी, दुसऱ्यात दाखवतो परत. याच्यामध्ये साधारणतः एक इनलिस्ट केलं आहे की साधारणतः कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे त्या ठिकाणी तयार होऊ शकतील. म्हणजे साधारणतः मी सांगितलं आहे की साधारणतः कुठले उताऱ्यावरचा प्रश्न आहे, आलेखावरूनचा प्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करूनवरचा प्रश्न आहे, प्रवाह तक्ता पूर्ण करण्याचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या उदाहरणाचा अभ्यास करून उत्तरं लिही असा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरणं दिली जातील, ती उदाहरणं कशाशी संबंधित आहेत बघायचं, कुठलं तत्व सापडतं बघायचं आणि नंतर उत्तर लिहायचं, या पद्धतीचं आहे. खालील प्रसंग वाचा व उत्तर लिहा, या पद्धतीचे प्रश्न हे त्या ठिकाणी असू शकतील. म्हणजे हे फॉर एक्झाम्पल दिलं आहे, याच्यापेक्षा जास्ती हे असू शकतील, हेही लक्षात घ्या. की साधारणतः कृतीपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्न हा कृतीपत्रिकेमध्ये कन्वर्ट करता येतो, कुठलाही प्रश्न प्रकार असेल तर तो कृतीपत्रिकेमध्ये कन्वर्ट करता येतो, हे लक्षात असू द्या. फक्त कन्वर्ट पण एक लक्षात घ्या की तुम्ही प्रश्नपत्रिका काढत असाल, क्वेश्चन पेपर सेटर असाल, जे पेपर सेट करतात त्यांना माहिती आहे की खऱ्या अर्थानं जर पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचा आधार न घेता, हां, मी काय म्हणतो नीट लक्षात घ्या, पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचा आधार न घेता इंडिपेंडंटली जर स्वतः प्रश्नपत्रिका काढायची असेल तर ब्रेन जास्ती लागतो. हां, आणि पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचा एवढ्यासाठी म्हटलो की बरेच जण काय करतात की पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेतला पॉईंट तो खोडायचा, तिथं त्याच टॉपिकमधला दुसरा प्रश्न टाकायचा, हे बऱ्याच अंशी चालतं, त्यामुळं कमी श्रमामध्ये काम होतं. पण प्रश्नपत्रिका डिझाईन करणं हे एक स्किल असतं. प्रश्नपत्रिका डिझाईन करत असताना त्या प्रश्न प्रकाराला दिलेलं वेटेज किती आहे, उद्दिष्टांचं वेटेज किती आहे हे विचारात घेणं आवश्यक असतं. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपण नवीला सुद्धा उद्दिष्ट इथं असेल माझ्याकडे, मी दाखवतो. दहावीच्या याच्यात नाही दिलं, पण नवीला तुम्हाला एक माहिती आहे दिलेलं आहे की आपण प्रश्न प्रकारानुसार वेटेज किती आहे ते दिलं आहे. त्याच्यानंतर
हे 9 आहे, हां हे आपण दिलेलं आहे. या मूल्यमापन पुस्तिका जी आहे त्या पुस्तिकेमध्ये सुद्धा तुम्हाला हे आलं असेल की साधारणतः प्रश्न प्रकारानुसार गुणविभागणी कशी आहे, उद्दिष्टानुसार गुणविभागणी कशी आहे हे बदलून चालत नाही. हे लक्षात घ्या, प्रश्नपत्रिका तयार करत असताना हे बाउंड्री आपल्याला दिलेली आहे, हे बंधन आपल्याला प्रश्नपत्रिका तयार करत असताना पाळायचं असतं. म्हणजे जर पूर्ण तुम्ही प्रश्नपत्रिकेचं जर ॲनालिसिस केलं तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये 25% प्रश्न हे वस्तुनिष्ठ, 25% लघुत्तरी, 37.5% अतिलघुत्तरी, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी 12.5 या पद्धतीचे प्रश्न असतात. म्हणजे हे सगळं पुढं तुम्हाला जो ढाचा दिलेला असतो याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीचा बदल करून चालत नाही. तो बदल न करता तुम्ही प्रश्नपत्रिका डिझाईन करत असताना ब्ल्यू प्रिंट मांडल्याशिवाय तुम्हाला प्रश्नपत्रिका डिझाईन करता येत नाही, बरोबर. त्यामुळं ज्यावेळेस इंडिपेंडंटली ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तयार केली जाते त्यावेळेस ते प्रश्नपत्रिका तयार करायला निश्चितपणे कस लागतो आणि एक प्रश्न बनवण्यासाठी सुद्धा बराच वेळ जातो. हे आपल्याला बनवता म्हणजे ह्या सिक्वेन्समध्ये तुम्ही गेलेला आहात हे तुम्हाला माहितीही आहे. नाही असं नव्यानं असं नाही, फक्त सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण जे फ्रीडम दिलेलं आहे की सुरुवातीलाच हे प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे हे याच्यात काही बदल नाही, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं 9 जी रचना आहे प्रश्नपत्रिकेची, म्हणजे पहिला प्रश्न कुठला, दुसरा प्रश्न कुठला, परिपत्रक आहे ते वेबसाईटवरती पण आहे, तेच 10 आहे आणि मूल्यमापन पुस्तिकेमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ते दिसत असेल. हे परिपत्रकामधलंच आहे, परिपत्रकात उल्लेख आहे, फक्त हे फक्त त्या ठिकाणी लक्षात असू द्या की साधारणतः जर त्या विद्यार्थ्याला प्रश्न समजायचे असतील तर ते फक्त पुस्तकातलेच कर असं म्हणून आता चालणार नाही, जरा वेगळा विचार करून करावा लागेल. कारण प्राश्निकाच्या त्याच्या स्तरावर कृतीपत्रिकेच्या स्वरूपास बांधील राहून, शब्द महत्त्वाचा असतो, कृतीपत्रिकेच्या स्वरूपास बांधील राहून म्हणजे त्याला उद्दिष्टानुसार किती, प्रश्न प्रकारानुसार किती वेटेज आहे हे जे दिलेलं आहे त्याला बांधील राहून त्यांना काम करायचं असतं. मग त्यांना प्रश्नप्रकारात कितीही विविधता आणू द्या ती ग्राह्य आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता तुम्ही म्हणजे बऱ्याचशा वर्ष परत समजा पेपर निघला, 10 परीक्षा झाली याच्यावरती, तर बरेच जण म्हणतील की हे आउट ऑफ सिलेबसचे प्रश्न आले, म्हणजे असं काही होऊ शकतं पण ते आउट ऑफ सिलेबसचे नसणार हे आपण समजून घ्या. ते सिलेबसमधलेच असणार, कारण इथं आपण दिलं आहे देत असताना की प्रश्न प्रकार म्हणजे आता पूर्णपणे टाळलं जाईल असातला भाग नाही, हे लक्षात असू द्या की पूर्णपणे पुस्तकाच्या खालचा एकही प्रश्न घ्यायचा नाही असं केलं जाणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. कारण तुम्हाला पण माहिती आहे की पेपर कसा असतो की सामान्य मुलगा हा सहजासहजी पास व्हावा आणि जो खरंच स्किलफुल मुलगा आहे त्याचा खराच कस लागावा, अशा दोन्ही पद्धतीनं प्रश्न म्हणजे पेपर हा डिझाईन असतो हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये अडचण काय नाही, पण जो काही स्किलफुल मुलं असतील, जी चांगल्या दर्जाची मुलं असतील, त्यांनी हा थोडासा बाहेर जाऊन विचार करणं आवश्यक आहे. बाहेर जाऊन विचार नाही केला तर ते आउट ऑफपर्यंत जाण्याला थोड्याशा अडचणी त्या ठिकाणी आहेत. आता या सगळ्यानंतर शेवटचा एक याच्यातला महत्त्वाचा मुद्दा की याच्यामध्ये आपल्याला या गोष्टीकडे जरा थोडंसं मला लक्ष वेधायचं आहे की आपल्याला ही कृतीपत्रिका ही येते आहे, पण कृतीपत्रिका येत असताना आपल्याला काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या फक्त लक्षात ठेवा. कृतीपत्रिकेत विद्यार्थ्याच्या पाठांतराला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा थरा गेला नाही, हे पहिली बाब. म्हणजे पूर्ण प्रश्न जे असतील ते सरळ सरळ प्रश्न असतील, त्याला मे बी काही प्रश्न हे अभ्यास न करतासुद्धा सुटतील असेही प्रश्न असतील. दुसरी, मी मगाशीच बोललो, जे विशेषतः सेमीमध्ये आहेत म्हणजे इंग्लिश मिडियममध्ये असतील तर थोडाफार त्यांचा सराव झालेला असतो, पण सेमीमध्ये असेल तर पाठांतराचं प्रमाण हे जादा असतं. तर त्या ठिकाणी कृतीपत्रिकेमध्ये जर असे फिरून प्रश्न जर आले तर बऱ्याचशा अंशी मुलांची थोडीशी अडचण त्या ठिकाणी निर्माणही होऊ शकते. त्यामुळं आपल्याला त्या पद्धतीनं त्या मुलांना ट्रीट हे थोडंसं करावं लागेल. यामध्ये काही प्रश्न हे मुक्त उत्तराच्या स्वरूपातही असू शकतात. त्या ठिकाणी जर आपली मते इंग्रजीत किंवा मराठीत विज्ञानाच्या परिभाषेत विचार नीट करून मांडता आले नाही तर विद्यार्थ्यांना गुणांचासुद्धा त्या ठिकाणी तोटा हा होऊ शकतो. म्हणजे या दोन गोष्टी आहेत. कृतीपत्रिका सोपी पण आहे नाही असं नाही, पण जर त्या ठिकाणी मुलं जर नुसतं पाठांतरावरती, कारण पाठांतर हे शेवटपर्यंत जात नाही हे लक्षात घ्या. तुम्ही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जर फेस केलं तर त्या ठिकाणी पाठांतर जर असेल तर पाठांतर हे त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये त्याला सक्सेस मिळवून देत नाही. कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सगळ्या या
आकलनाच्या पुढे सुरुवात होतात. ज्ञानावरती त्यांचा प्रश्न नसतोच, आकलनाच्या पुढे त्यांचा सगळा टप्पा सुरू होतो. त्यामुळं नुसतं पाठांतर असणं आवश्यक त्या ठिकाणी असणार नाही, हे फक्त या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. जर याच्यामध्ये कुणाला काही प्रश्न असतील, अजून प्रश्न आहेत पाहिजे असल्यास, फॉर एक्झाम्पल मी दाखवतो पहिल्यांदा. तुम्ही हे पाहिलेच थोडा प्रश्न, नववीच्या प्रश्नपत्रिकेतलेच प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही याच्याशी फॅमिलीअर आहात. आकृतीतील एक मार्काचा प्रश्न आहे हा. सरळ सरळ न नियम विचारता आकृती टाकली, नियम कुठला आहे ते विचार कर आणि लिही. बरोबर, साध्या सोपा आहे हा. तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे, हे आहे वेबसाईटवरती, म्हणजे वेगळं काही नाही. फोटो काढून घेऊ नका, तुम्हाला PDF मिळतं आहे ह्याचं. म्हणजे वेबसाईटवरती हे प्रश्न आहेत. नववीची प्रश्नपत्रिका जी टाकलेली आहे त्यातले काही सॅम्पल प्रश्न आहेत, हे नववीची टाकलेल्या प्रश्नपत्रिकेतले. ई बालभारतीवरती आहे, ई बालभारतीवरती जा. मूल्यमापन योजना जी आहे ती मूल्यमापन, म्हणजे विज्ञानला क्लिक, मूल्यमापन योजनेला क्लिक करा. विज्ञान विषयामध्ये जा, विज्ञान विषयामध्ये मूल्यमापन डाउनलोड करून घ्या. पहिल्यांदा सगळं परिपत्रक आहे आणि त्याच्या पाठीमागं पेपर आहे, म्हणजे आहे हे, नाही असं नाही. इथं कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतं, म्हणजे आता बरं पुढं एक आहे, हे गणिताचा आहे, तो गणिताचा प्रश्न आहे. इथं समजा हे कॅरेक्टर इंट्रोड्यूस होतं उतारायवरती, की रणजितनं शेजारी बसलेल्या कुत्र्याचा अचानक सावध झालेला पाहिला. थोड्याच वेळात कोणीतरी येत असल्याचा आवाज रणजितला आला. काही वेळात रणजितच्या समोर एक अनोळखी माणूस येऊन उभं राहिला. यातून रणजितला कुत्रा सावध होण्याचे कारण समजले. हां, त्याच्याखाली प्रश्न आहेत. रणजित व कुत्रा यांच्या श्रवणक्षमतेमध्ये कोणता फरक तुम्हाला जाणवतो? त्याला लगेच कारण समजलं, पहिल्यांदा आवाज नव्हता ऐकू आला, पण कुत्रा सावध झाला याचा अर्थ कुत्र्याला आवाज ऐकू आला, पण त्याला ऐकू आलं नाही, हे त्यांना कळलं पाहिजे. म्हणजे कुत्र्याची श्रवणक्षमता आणि त्याची श्रवणक्षमता याच्यामध्ये फरक आहे. मग कोणता फरक आहे तो त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचा आहे. आणि कुत्र्याप्रमाणे श्रवण करणारे, म्हणजे ज्यांना आवाज ऐकू येतो, असे किती प्राणी आहेत किंवा कुठले प्राणी आहेत त्याची उदाहरणं फक्त त्या ठिकाणी लिहायला सांगितली. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटीवरून शेजारी प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले, ॲक्टिव्हिटीवरूनचे प्रश्न. इथं एक परत तसाच आहे, एक सिच्युएशन दिलेली आहे. परत अनघा तिच्या आईबाबांबरोबर त्यांच्या नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या रिकाम्या बंदिस्त घरात गेली. घरात प्रवेश केल्यानंतर आईबाबांशी बोलत असताना तिला सुस्पष्ट नसणारा व वाढलेल्या महत्तेचा ध्वनी ऐकू आल्याने ती पूर्णपणे गोंधळून गेली. तिला असा आवाज का येतो ते कळेना. तिने या तिच्या बाबांना काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं द्या. म्हणजे आता प्रश्नाचं डिझाईन जे आहे हे कॅरेक्टरला धरून आहे. म्हणजे आता उत्तरं बाबांना तिनं जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं मुलगा देणार आहे. म्हणजे बाबा या कॅरेक्टरमध्ये जाऊन तो अनघाला उत्तरं देणार आहे. बरोबर, म्हणजे थोडक्यात उत्तरं लिहित असताना सुद्धा वर्डिंग आपलं थोडंफार प्रमाणात त्या अनघाला तुम्ही उत्तरं सांगताय, या पद्धतीनं येणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रश्नानुसार आपल्याला लँग्वेज बदलावी लागेल, जे मी मगाशी म्हटलो की पाठांतराला तिथं अडचण येईल, की मराठीत आपण लिहायला सांगितलं तर मुलगा पटकन लिहिल ज्याला त्याला समजलं असेल तर. पण मराठी आणि इंग्रजीमध्ये हाच फरक येतो की दोन टप्पे होतात. मराठीत क्रिएशन होतं आणि इंग्लिशमध्ये डेव्हलपमेंट त्याला करावी लागते. ह्या ज्या दोन टप्पे आहेत, या दोन टप्प्यामध्ये कुठेतरी थोडासा लॅग राहतो. म्हणजे शब्द पाठांतर नसणं, वाक्याची रचना नीट न करता येणं, या सगळ्या पद्धती थोड्याफार राहतात. म्हणून त्या ठिकाणी अडचणी निर्माण होतात. आणि आपल्याला माहिती आहे की वाक्यांमधले शब्द जर वगळले गेले किंवा वेगळे शब्द वापरले गेले तर वाक्यांचे अर्थ बदलतात. जरी त्याला कळालं असलं तरी फायदा काय होत नाही, त्यामुळं काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. हे मागाशीच आहे, हे आकृतीवरून विचारलेला प्रश्न आहे. जनरली हा आकृती आहे बाबा, त्याच्यावरून पडलेले जे त्याला प्रश्न आहेत ते प्रश्न त्याला त्या ठिकाणी इनलिस्ट करून आपण दिलेत. म्हणजे साधारणतः त्या दोघांची जी चर्चा होते त्या चर्चेतून आपल्याला त्या ठिकाणी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. परत हे आकृतीवरूनच आहे, नावं द्यायची आहेत आणि नंतर पुढं सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. आकृती आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. हा ग्राफवरून आहे, ग्राफ दिला आहे, त्याचा ग्राफ कसा असेल तो सांगायचा आणि ते स्पष्ट करायचं आहे. म्हणजे त्यांच्यातला जो संबंध आहे तो ग्राफ पहिल्यांदा त्याला काढता यायला पाहिजे. ग्राफ काढता आला की त्याला तो समजला, म्हणजे त्याला संबंध समजला पाहिजे ग्राफवरून. इथं घटना एक दिलेली आहे, दुसरी हे मागाचाच प्रश्न आहे. इथं उदाहरणं दिले, उदाहरणावरूनचा प्रश्न जे म्हटलं मागाशी ते इथं उदाहरणं दिलीत.
आणि त्या उदाहरणावरून खाली प्रश्न आहे की साधारणतः ही सगळी उदाहरणं आहेत आणि त्याच्यावरून खाली त्याला प्रश्न आपण विचारला आहे बल आणि विस्थापनाला संदर्भात धरून, म्हणजे बल आणि विस्थापन गृहित धरून प्रश्न त्या ठिकाणी आहे. मागाचा प्रश्न आहे हा, मागाचाच आहे, विद्युतधारेचा याच्या संदर्भातला. याच्यामध्ये जर कुणाला काही शंका असतील तर निश्चितपणे विचारा. कोणत्या प्रकरणावर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतील असा काही अंदाज? आता तसा ते कसं राहतं, ते पेपर सेटरवरती राहणार. नाही हां, ते वेटेजचं एक बोलतो. आता वेटेजच्या संदर्भानं आमच्या म्हणजे पहिल्यांदा आपण 26 प्रत्येक प्रकरणाचं वेटेज आपण त्या ठिकाणी दिलं आहे, बरोबर. त्या आत्ताच्या याच्यामध्ये असं ठरलं की बाबा वेटेज आपण त्या ठिकाणी नाही द्यायचं. फक्त त्यांना आपण असं सांगूयात की 40 पेपर आहे, समजा फिजिक्स केमिस्ट्री फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर, असं 40 पेपर आहेत. हे 40 डिझाईन होत असताना फिजिक्स केमिस्ट्री आणि इतर सब्जेक्टचा एक टॉपिक त्याच्यामध्ये जो राहतो की साधारणतः 40 20 मार्काचं विभाग, म्हणजे 20 फिजिक्सवरती आलेच पाहिजेत, 20 केमिस्ट्रीवरती म्हणजे इतर सब्जेक्टवरती आलेच पाहिजेत. मग त्या 20 डिवायडेशन मी कसं करतो तो त्या पेपर सेटरवरती आपण त्याला दिले, म्हणजे तो पेपर सेटर ठरणार. हे फक्त आपण त्या ठिकाणी कंडिश ते येतील, ते परिपत्रक पडतील, जी आर येतील त्याचे, म्हणजे ते गाईडलाईन असेल पेपर सेटरला की पेपर सेट करत असताना या कंडिशन्स त्याला पाळायच्या आहेत की फिजिक्स केमिस्ट्री वेटेज इक्विवॅलंट त्या ठिकाणी गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट की मला समजा फिजिक्सचा मी चांगला आहे, मला माझं स्पेशलायझेशन समजा एनर्जीमध्ये आहे, उदाहरणार्थ मी सांगतो एनर्जीमध्ये नाही मेट्रॉलॉजीमध्ये आहे, एनर्जीमध्ये समजा माझं स्पेशलायझेशन आहे तर मला एनर्जी चांगला आवडतो म्हणून मी 20 जास्ती मार्क एनर्जीला देईल आणि कमी मार्क बाकीच्याला देईल असंही करून चालणार नाही. हे गाईडलाईन त्याला असतील, पेपर सेटरला असतील, त्याची काळजी त्यामुळं वेटेज हे इक्वली डिवाइड होईल, काळजी त्याच्यात करण्याचं काही काम नाही. म्हणजे समजा फिजिक्सचे 5 टॉपिक आहेत तर एकाच टॉपिकला 10 आणि दुसऱ्या कुठल्या तरी टॉपिकला 1-2 मार्क पडतील असं निश्चितपणे होणार नाही, एवढं आहे. फक्त आपल्याला त्यांनी आता तुर्तास त्यांनी आपल्याला तसं सांगितलं नाही, म्हणजे की बाबा ह्याचं विभागणी करून द्या. जर ठरलंच बाबा त्याचं वेटेज परत टाकून द्या प्रत्येक प्रकरणानुसार तर ते तुमच्या पूर्ण शेवटच्या जे जी आर येतील परत त्या जी आरमध्ये त्या पद्धतीचे उल्लेख होतील. आता हां सर, ठीक मॅडम, ते आकृती किरणाकृतीची होती, आकृती किरणाकृतीची होती. त्यांना असं म्हणायचं की आता आपल्याला मागचं सुद्धा 8 मुलांना प्रश्न विचारला जाणार आहे, 8वीचे जर नियम लिहिले 10वीच्या मुलांनी प्रश्न नाही. आता तसं नसणार आहे, म्हणजे आता जुन्या 8वीमध्ये तुम्हाला तसं आढळेल पण बदललेल्या 8वीमध्ये तसं नाही आढळणार, म्हणजे तसं नसणार आहे ना, 8वी बदलणार आहे त्यामुळे ते तसं. तुमचा हॉट आणि मुक्तोत्तरी जे प्रश्नाचं सर जे बोलले की जनरली कृतीपत्रिका ही जनरली ह्या दोन्हीला घेऊनच जाते, म्हणजे याच्यामध्ये हॉट संकल्पना पण असतात आणि काही ठिकाणी मुक्तोत्तरी पण आहे, त्यामुळं मुक्तोत्तरी प्रश्न ज्याला आपण, हे दोन्ही असं तुम्हाला आता सेपरेट नाही भेटणार. कृतीपत्रिकेमध्ये हे हॉट मुक्तोत्तरी एकत्र आलं की त्याचं वेटेज वाढेल, लक्षात आलं की. आता फक्त भेटणार काही की एक मी प्रश्न टाकत असेल त्याच्यामध्ये तर त्या प्रश्नाच्या पाठीमागं त्याची किती विचार प्रक्रिया चालती त्याच्यानुसार त्याला गुण जाणार, म्हणजे थोडाच विचार करावा लागला त्याला तर त्याला गुण कमी पडतील. मग तो प्रश्न भले मी त्याला 4 ओळीनं विचारू द्या आणि समजा जास्ती विचार करावा लागला तर निश्चितपणे त्याला जास्ती मार्क असतील. आणि जनरली आपण असं आता बल्क म्हणजे असं पूर्ण एका लाईनमध्ये असे पूर्ण 5 प्रश्न असं नाही, त्याला पण आपण स्प्लिट करून प्रश्न बरेच म्हणजे हे सुरू झाले प्लीज स्प्लिट करून प्रश्न हे येतात, म्हणजे मुलांचं म्हणजे फायदा मुलांचा आहे त्याच्यामध्ये की जनरली समजा म्हणजे उदाहरणार्थ पाठीमागचे येणारे प्रश्न, म्हणजे इथं तुम्हाला सगळे प्रश्न तसेच दिसले पण पाठीमागचे येणारे जर प्रश्न आपण तरी जरी बघितले, समजा जनरेटर असेल तर जनरेटरचे ते पॉईंट्स दिलेले असतात, त्या 4 पॉईंट्सच्या आधारे लिही, म्हणजे रचना तत्व कार्य अशा पद्धतीने लिही असं सांगितलेलं असतं. तसं असणार म्हणजे त्याच्यामध्ये त्याला बाबा नुसती रचना येत असेल तर किमान त्याला रचनेत तर गुण मिळतील, म्हणजे असा त्याच्यामधला भाग आहे. त्यामुळं असं राहणार नाही, मुक्तोत्तरी आणि हॉट ह्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना दोन्ही एकत्र झाल्यात कृतीपत्रिका ही दोन्हीला धरून चालते, कारण कृतीपत्रिकेमध्ये 1 मार्काचा प्रश्न सुद्धा हॉट असतो,
हे आहे. आणि मुक्तोत्तरीमध्ये 5 मार्काचा प्रश्न समजा इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात मला पुढं विचारायचं असेल, मी त्याला इन्सिडन्स देईन डायरेक्ट. म्हणजे इन्सिडन्स समजा एखादा दिला की बाबा अमुक अमुक एखादं कॅरेक्टर टाकेन, त्याला सांगेन की तो घरामधली लाईट गेली होती, त्यानं फ्यूज दुरुस्त कर, फ्यूज काढण्याचा प्रयत्न केला परंतु फ्यूज काढताना त्याला शॉक बसला, तर हे असं का घडलं असेल नाही, असं घडू नये म्हणून तो काय सुचवशील? मुक्तोत्तरी झाला म्हणजे हा भाग आहे. त्यामुळं याच्यामध्ये मुक्तोत्तरी प्रश्न ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी तुम्हाला मुक्त प्रश्नाची उत्तरंही स्वीकारावी लागतील आणि गाईडलाईन ही त्या पद्धतीनं परत राहील म्हणजे असेसमेंटच्या वेळेस. फक्त काम आपलं आहे की प्रश्नाच्या अनुषंगानं जर उत्तर आलं असेल तर ते आपण बरोबर द्यायचं आहे. आता मी आतापर्यंत त्याच्या प्रक्रियेमध्ये नाही आहे तिकडं, म्हणजे आता पण इथून पुढे काय अडचण नाही येणार, इथून क्लिअर होईल. नाही त्या गाईडला आता ते बदलायला लागेल, ते निश्चितपणे बदललं जाईल. एक बदल अजून झाला आहे, तुम्हाला माहिती असेल की अभ्यास मंडळामार्फतच प्रश्नपत्रिका निर्माण होणार, त्यामुळे सगळ्या गाईडलाईन ज्या पुढच्या ज्या आहेत त्या गाईडलाईन किंवा अगदी एक्झामिनरला सुद्धा गाईडलाईन ज्या जातील त्या त्या मंडळाकडनंच तिथूनच जातील. त्यामुळं ज्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका सेट असेल त्या पद्धतीनं तुम्हाला मॉडेल आन्सर त्या ठिकाणी दिसेल. आणि मॉडेल आन्सरमध्ये जर ज्या पद्धतीने सांगितलंय की मॉडेल, आता तुम्ही जर कृतीपत्रिकेत पण जर बघितलं, जरी त्याला मुक्तोत्तरी जरी प्रश्न असतील तर उत्तर स्पेसिफिक आहे काही गोष्टींची. मग ते मुक्तोत्तरीमध्ये आता मी जो प्रश्न सांगितला तो स्वमताचाच आहे ना. हो हा तसं येईल नाही असू शकेल ना. आता समजा उदाहरणार्थ मगाच्याच प्रश्नाचं मी तुम्हाला सांगतो की समजा मगाचाच प्रश्न आहे एक, मी त्या ठिकाणी सेफ्टीचे 1-2 पॉईंट शिकवेन. मी सांगेन की मी काय म्हणेल, बाबा त्यानं चप्पल घातली नव्हती, चप्पल घालणं गरजेचं आहे, किंवा त्यानं मेन स्विच बंद केला नव्हता, मेन स्विच बंद करणं गरजेचं आहे, हे माझं उत्तर येईल. समजा दुसरा त्या ठिकाणी काय म्हणवे, एखादा म्हणेल की त्या ठिकाणी त्यानं हातात ग्लोव्ज घालायला पाहिजे होते, असंही होईल. हा त्या पद्धती हा डिझाईन होतील ना. हो हो ते स्वमत जरी असेल तर त्या पद्धतीने आपण ते उत्तर ग्राह्य धरायचं एकच आहे. एक मिनिट सर, फक्त ग्राह्य धरता येईल पण मला एक मत जे आहे ते बरं वाटतं म्हणून मी एकाला दिले 4 मार्क आणि दुसऱ्याचं ते मत मला नाही आवडलं, मी ऍज अ एक्झामिनर म्हणून तर मला ते उत्तर नाही भावलं तर मी त्याला 2 मार्क दिले तर तिथे मग नाही नाही तसं नाही होणार शक्यतो. कारण व्यक्तिनिष्ठता जे आपण म्हणतो तेच ना, स्वमताच्या प्रश्नाच्या इव्होल्युशनमध्ये व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. त्याच्या आपण गाईडलाईन आपण देऊ आणि त्याच्या देत असताना हे स्वमत, म्हणजे समजा एखादा प्रश्न मी डिझाईन केला असेल फॉर एक्झाम्पल, किंवा तुम्ही जरी डिझाईन केला असला तरी सुद्धा की त्याची काय उत्तरं येऊ शकतात हे तुम्हाला माहिती असतं, त्याशिवाय टाकताच येत नाही प्रश्न. मी मगाशीच एक वाक्य बोललो की प्रश्नाची उत्तरं माहिती असल्याशिवाय प्रश्न डिझाईन होत नाही. म्हणजे मी जर एखादा प्रश्न डिझाईन करत असेल तर त्या प्रश्नाची संभाव्य उत्तरं काय येऊ शकतात हे आपल्याला माहिती असतं, आपण त्या पद्धतीनं ते पर्क्युलेट करू. मॅक्झिमम प्रश्नपत्रिका काढत असताना संदिग्धता अशी राहणार नाही, म्हणजे शक्यतो नसेल, ते येईल गाईडलाईनमध्ये, त्याची काळजी नका करू. निश्चितपणे त्या शेवटच्या स्टेजपर्यंत आपण जास्तो. तुमचं जे मत आहे, स्वमताचा जो प्रश्न असेल, स्वमताचा प्रश्न ज्या ठिकाणी विचारायचा आहे त्या ठिकाणी एकच आहे की स्वमत तुम्ही कन्सिडर करा. कधी करा? की त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर त्या प्रश्नाला धरून असेल तर कन्सिडर करा. असं व्यक्तिनिष्ठता जे म्हटला ते व्यक्तिनिष्ठता टाळण्याचा 100% प्रयत्न हा केला जाईल. हा 20% पाठी, त्याच्यात घाबरायचं काही काम नाही. 20% पाठीमागच्या याच्यामध्ये की त्याच्यामध्ये असं आपण म्हटलंय की 20% जे पाठीमागचे प्रश्न येणार, म्हणजे आता 40 मार्काची प्रश्नपत्रिका असेल तर 20% म्हणजे 4 × 2 = 8, 8 मार्काचे प्रश्न साधारणतः त्या पद्धतीचे असतील. पण ते कसे असतील पाठीमागचे, म्हणजे ते 9वीतले प्रश्न टाकले जातील असं नाही. 9वीतला कन्सेप्ट, अभ्यासक्रम कसा आहे, लिंकड आहे, बरोबर. मग मी त्याला 9वीतल्या कन्सेप्टला धरून 10वीतला प्रश्न विचारेल, लक्षात आलं? म्हणजे ते पूर्णपणे पाठीमागचंच असेल असं नाही. 9वी तुम्ही पाठीमागचं म्हणजे 9वी कन्सिडर करा, 9वी 10वीला जोडून चाला. म्हणजे पाठीमागचा जरी प्रश्न जरी असला तरी पाठीमागच्या कन्सेप्टवरती आधारित असेल आणि तो कन्सेप्ट घेऊन त्याला 10वीत जी आपण संकल्पना शिकवणार, म्हणजे मी त्याला पाठीमागच्या कन्सेप्टचा रेफरन्स देईन आणि 10वीतला प्रश्न विचारेन. सांगताना सांगितलं की 9वीचे पुस्तकच त्यांनी फॉलो करणार.
नाही कन्सेप्ट क्लिअर व्हायला तर पुस्तकं पाहिजेतच, फॉलो करणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय कन्सेप्ट म्हणजे आता जनरली असं असतं की ज्यावेळेस एखादा मुलगा एखादी इयत्ता पासून पुढं येतो त्यावेळेस त्यानं मिनिमम क्वालिफिकेशन हे म्हणजे त्याची मिनिमम पात्रता त्यानं गाठली आहे असं गृहित धरूनच तो पुढं येतो. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून 8 मार्काचे प्रश्न आहेत, ते 8 मार्क कुठेही अटॅच होऊन जातील. म्हणजे असं अर्थात पुस्तक कन्सेप्ट तर आता तुम्हाला जर कॉम्पिटेटिव्हला फेस करायचं असेल तर पुस्तक विकून चालतच नाही, हे पहिली गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वरच्या वर्गामध्ये जाता, तुम्ही पण अनुभव घेतला असेल की ज्यावेळेस तुम्ही वरच्या वर्गामध्ये जाता त्यावेळेस तुमच्या खालच्या वर्गाची पुस्तकं वाचताना लगेच समजतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 12वीत जाता, सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या की 12वीमध्ये ज्यावेळेस तुम्ही मुलं असतील 12वीमध्ये असतील त्यावेळेस एक आहे आपणही तेच करतो नाही असं नाही, की ज्यावेळेस कारण आपल्याला का कसं असतं की 10वी आहे, आता आपली समजा 10वी आहे तर तुम्ही 9वीचं त्याला शिकवत बसणार आहे का? 9वीचं कुणी शिकवत बसणार नाही. म्हणजे त्याचं 9वीचं क्लिअर असणं हे गरजेचं आहे हे आपल्याला पण माहिती आहे. म्हणजे आता मला 10वीचं शिकवायचं आहे तर मला 10वीचा रेफरन्स ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी निश्चितपणे मी थोडंफार फरकानं 10वीचं हायलाईट करून जाईल, सॉरी 9वीचं हायलाईट करून जाईल, पण 9वीचा तो कंटेंट मी परत शिकवत बसणार नाही हे निश्चितच आहे आणि हे उघड सत्य आहे. तसंच वरच्या वर्गात जात असताना तसंच असतं की 11वीला गेल्यानंतर समजा 9वी 10वीचं एखादी संकल्पनाला जोडून पुढं असतं, त्यामुळे पाठीमागची 9वी 10वीची संकल्पना कोणी शिकवत नाही, पण त्या मुलाला जर ते तिथं कळत नसेल तर त्यांना जर 9वीचं पुस्तक 11वीत गेल्यानंतर काढून जर वाचलं तर ते त्याला लवकर समजतं 11वीच्या पुस्तकाच्या मानानं. कारण इयत्ता बदलेल तशी भाषेची काठिण्य पातळी जी आहे ती बदलते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 5वी ते 6वीला जी काठिण्य पातळी भाषेची वापरली जाते ती काठिण्य पातळी ही 9वी 10वीत राहत नाही, तीच काठिण्य पातळी 10वी 11वीत राहत नाही. ब्रेन मॅच्युरिटी होत गेलेली असते त्यामुळं ब्रेन मॅच्युरिटीनुसार त्या ॲक्युरेसीकडे त्याला नेलं जात असतं, त्यामुळं ढोबळता त्याच्यामध्ये राहत नाही आणि ढोबळता नाही राहिली ॲक्युरेसीकडे जात असताना लँग्वेज ही त्या पद्धतीनं वाढत जाणार बदलणार. दुसरा प्रश्न आहे प्रयोगावर आधारित जे 5 मार्कांचे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले जातात, त्याच्यावर निश्चित निर्णय घेणं गरजेचं आहे की मुलगा आपण म्हणतो त्यांनी कुठं कधी लिहिलं किती लिहिलं तरी आपल्याला ज्या ठिकाणी जास्त मार्क मिळणार आहेत तो प्रश्न ग्राह्य धरायचा, म्हणजे उत्तर काउंटिंग करताना मार्क काउंटिंग करताना त्याने 4-5 प्रश्न चारही उत्तर ठिकाणी पहिल्यांदा ए ची लिहिली त्याच्यावर तुम्ही तसं तुम्ही आता सांग कसं आहे, त्याचा एक जनरल रूल असा आहे आपण प्रत्येक वेळेस कसं आहे उत्तरपत्रिकेमध्ये मुलांचं नुकसान होऊ नये हा उद्देश पुढं असतो बरोबर आहे, पण त्याचा ॲक्च्युअल असेसमेंटचा रूल असा राहतो की पहिल्यांदा जे लागतं ते त्याचं बरोबर, पुढचं असेल ते सगळं शून्य करायचं. हा ॲक्च्युअल असेसमेंट डबल लिहिलं असेल तरी शून्य, पण गाईडलाईन देत असताना जनरली काय मुलांचं हित परत त्या ठिकाणी येतं. हां मग आता तुम्ही जर तशी मागणी केली तर आपण स्ट्रिक्टनेस त्याच्यामध्ये आणू, अजून जर नाही तर नाही ते कट करून टाकू असं आहे. हो येतात ना ते सर त्याच्यातला एक असत होता जीला आमच्या एक मुलगा राहणार आमच्या इथं राहणारा जीचा मुलगा आहे 90 प्रश्न त्याने सगळ्यांची उत्तरं बी 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 लिहिली त्याला 41 मार्क पडले सर. नाही ते आता अडचणीच आहे काहीच न करता सगळे बी लिहिले कसं आहे आता याच्यामध्ये आपण आपण जो बी पेशवेन आहे त्याच्यामध्येच आपण त्याला पर्याय देतोय, त्या पर्यायामध्ये 3 प्रश्न जे आहेत ते 3 प्रश्न प्रॅक्टिकलवरती आधारित आणि 2 प्रश्न हे उपक्रमावरती आधारित आपण असं बोललोय 5 मधले, फक्त त्याच्यामध्ये जे आहेत ते आपण पर्याय दिलेत. आता जर तशी मागणी जर असेल तर आपण जे फर्स्ट असेसमेंट असेल म्हणजे फर्स्ट लिखाण असेल ते आपण ग्राह्य धरू, पण एक त्याच्यामध्ये आता आपण त्या पातळीवरती जाऊन निर्णय नाही घेऊ शकत, आपल्या काही मर्यादा असतात की आपण समजा निर्णय आपण असा घेतला की पहिल्या असेसमेंटमध्येच ग्राह्य धरायचं बाकी सगळं चूक करायचं. समजा कसं असतं एक ठराविक मर्यादा, तुम्ही पण काम करता मी पण काम करतो आपल्याला माहिती आहे की निकालाची टक्केवारी जर लयच खाली यायला लागली तर परत मॉडरेटर्स तुम्हाला काय सांगतात की नाही असू द्या दुसरं तुम्ही ॲडजस्ट करून द्या, म्हणजे हा परत विद्यार्थी हिताच्या दृष्टी, कारण कसं आहे माहिती का ही एक सिस्टीम आहे. आज 10वीमध्ये जर समजा 100 पैकी 40च मुलं पास झाली तर 11वीचे वर्ग बंद पडायचे का? म्हणजे आपण त्याच्यात जाणं न जाणं योग्य आहे ते आपल्या पातळीवरचे निर्णय नाही आहेत हे आपलं मी अनऑफिशियल बोललो तो भाग वेगळा आपल्याच्याच नाही. काही बांधव असे सूचना देतात मुलांसाठी
नाही 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 ते चुकीचं आहे. मग तुम्ही हां आता फॉर्म जर तुम्हाला तसं डिसिजन पाहिजे असेल तर तसं सांगा, आपण फॉर्म डिसिजन तसं देऊया. त्याला काय ते मग उपक्रमांवर आधारित जे दोन प्रश्न आहे ते दुसरे एक शिक्षक वेगळे घेतील, मी वेगळं घेईल, आणखी वेगळे घेतील. उपक्रम आपण आठच देणार आहे एका शाळेमध्ये स्वातंत्र्य देतोय की दुसरा केला तरी ग्राह्यदार. आता उपक्रमाच्या बाबतीमधली जी संभ्रमावस्था आहे ती संभ्रमावस्था दूर करा. उपक्रम आपण लिखाणासाठी पुस्तिकेत लिखाणासाठी आपण उपक्रम त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला कम्प्लिशनला आपण जसं आपण प्रयोग लिहिल्यानंतर प्रयोग वहीच्या कम्प्लिशनला मार्क देतो. प्रयोगाला मार्क असतात का? नसतात. प्रयोग वही कम्प्लीट केली म्हणून त्याला चार मार्क आपण देतो, बरोबर आहे. तशी उपक्रम वही कम्प्लीट केली म्हणून त्याचे कम्प्लिशनचे गुण आहेत, उपक्रमाचे गुण नाही. लक्षात आलं? आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. आता या कम्प्लिशनसाठी आपल्याला साधारणतः एक लिमिट दिलं आहे की त्याच्यामध्ये बाबा किती उपक्रम असावेत, तर 8 उपक्रम असावेत असं आपण त्यांना सांगितलं आहे कम्प्लिशनसाठी. पण याचा अर्थ आपण असा सुयस्कर काढायचा नाही की 8च करायचे. म्हणजे मुलांना त्या पाठ्यपुस्तकाच्या खाली जे दिलेले उपक्रम आहेत ते उपक्रम सगळे पाहू द्या, त्याला 8चं लिखाण करू द्या असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे नाही, तुमचे जे प्रश्न जे असतील की नाही ह्याच्यातले ते प्रश्न आदरचे नसणार. म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या खाली जे उपक्रम दिलेले आहेत ना त्या उपक्रमापैकीच प्रश्न असणार, दुसरे आदरचे उपक्रमाचे प्रश्न त्या ठिकाणी ते 2 मार्काचे येणार नाहीत. हा 2 मार्क कष्ट थोडं करायचं नाही. याच्या पाठीमागचं पण थिंकिंग तुम्हाला सांगतो की एक जनरली एक असा आहे की उपक्रम इंट्रोड्यूस करण्यापाठीमागं असा आहे की आपण म्हणजे बऱ्याच अंशी जे आपण पेटंट जे आपण म्हणतो तुम्हाला माहिती असेल, तुमच्या इथलीच मला वाटतं पुण्यातच राहते ती अंकिता नगरकर मुलगी माहिती असेल तुम्हाला. साध्या सिम्पल कन्सेप्टला सुद्धा पेटंट्स मिळतात हे तुम्हालाही माहिती आहे. म्हणजे हे कन्सेप्ट मुलांना विचार करण्याला तिथपर्यंत आपण प्रवृत्त केलं पाहिजे. आपण 11वीला सुद्धा नवीन सायन्सच्या ह्याच्यात आपण 11वीला मे बी प्रस्तावित आहे, मी आत्ताच काही बोलत नाही, की पेटंटचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख किंवा टॉपिक त्या ठिकाणी येऊ शकतो की पेटंट राईट कसं करायचं आणि पेटंट घ्यायचं कसं येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण उपक्रम घालण्याच्या पाठीमागं उद्देश असा आहे की मुलांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं विचार करायला लावायला पाहिजे. आपण त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी कसं असतं, कुणाला काहीच येत नाही त्याला थोडं सॅम्पल तर द्यावं लागतं, बरोबर आहे. ते त्या पद्धतीनं आपण दिलेल्या गोष्टी आहेत. पण जर एखादी एक्स्ट्रॉर्डनरी असतील, त्यांच्या वेगळ्या आयडियाज ते जर डेव्हलप करत असतील तर त्यांना तुम्ही वाव द्या ना, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. जर वाव दिला तर वेल अँड गुडच होईल, त्यांचंच करिअर होईल, त्यांचा बेनिफिट त्याच्यामध्ये होईल. तुम्हाला जे आता त्याच्यामध्ये सुद्धा कंडिशन्स टाकलेत केमिस्ट्रीचे, फिजिक्सचे, बायोचे, हे यायला पाहिजेत. म्हणजे असं त्यांनी दिलंय ते नेट वाचा परत. फक्त एवढं आहे की वहीमध्ये लिहित असताना तुम्ही समजा तुम्हाला जर काहीच दुसऱ्या आयडिया येत नसतील तर किमान त्या उपक्रमाचा उपयोग त्या ठिकाणी तुम्ही करा. आणि समजा परत सांगतोय की उपक्रम जर तुम्ही दुसरे देत असाल तर निश्चितक्रमे उपक्रमाच्या दर्जाचे उपक्रम असायला पाहिजेत. कुठं ते कलेक्शन करा, चित्र चिटकवा, प्राण्यांची माहिती कळा, सायंटिस्टची नावं लिहा, सायंटिस्टची माहिती लिहा, हे उपक्रम होत नाहीत. म्हणजे ते त्या कॅटेगरीत मोडत नाहीत. हां त्याच्यामध्ये असतात. त्यामुळं आपला उपक्रमाचा दर्जा हा त्या पद्धतीनं. आणि उपक्रमाचं लिखाण तुम्ही ती PPT पाहिली असेल, त्याच्यामध्ये एक आहे म्हणजे 8 मुद्दे. त्या 8 मुद्द्याच्या आधारे समजा एखाद्यानं एकाच पानावरती 8 मुद्द्यांचं उत्तरं लिहिली, ग्राह्य आहे. समजा एखाद्यानं 8 मुद्द्यांसाठी 8 पानं वापरली तरी ग्राह्य आहे. असं नाही की 2000 शब्द आणि 3000 शब्द उपक्रमाचे. ते काय आपल्याला ही मुलं आहेत छोटी, काय कुठं संशोधन करायला गेलेली नाही आहेत. उपक्रम लिहायचा, उपक्रम त्यांच्या पातळीनं लिहू द्या. कशाची प्रतिकृती लिहिली जरी असेल तरी त्या प्रतिकृती जरी तुम्ही केली, समजा एखादी मॉडेल चांगलं केलंय ते पुढं गेलंय तर ते तुम्ही उपक्रमामध्ये घेऊ शकता. पण त्याचं लिखाण होणं गरजेचं आहे. म्हणजे ते मॉडेल काय आहे, समजा
तिसरा तो मुलगा निघून गेला, तिसरा मी त्रयस्थ व्यक्ती आलो, तर ते मला कळायला पाहिजे ना, ते मॉडेल काय आहे, त्याचं प्रिन्सिपल काय होतं, त्याचं ॲप्लिकेशन काय आहे, त्याचा खर्च किती आला, ते कशासाठी उपयोगी होऊ शकतं, त्याच्यातून कुठले म्हणजे सोप्या सोप्या गोष्टी म्हणजे कसं ह्युमन रिसोर्स जो आहे तो सहजासहजी म्हणजे सॉरी ह्युमनचं काम कसं कमी करता येईल किंवा ते कसं युटिलायझेशन त्याचं बेनिफिशियल आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी यायला पाहिजेत. म्हणजे मॉडेल केलं म्हणजे उपक्रम झाला असं नाही, हेही आहे. साहजिकच काढायला पाहिजे, नाही नाही काढायला पाहिजे, नाही नाही आकृती काढायला पाहिजे, आकृती काढून नाव आहे, आकृती तर ऑलरेडी त्यांना पुढे दिली ना. आता आकृती काढून नाव द्या, दोन मार्काला प्रश्न असतो बरोबर, ते चार नावं लिहायला किती मिनिटाचा कालावधी लागतो, पण त्याला दोन मार्काच्या प्रश्नाचा कालावधी त्याला दिला आहे ना आपण. म्हणजे आकृती काढून, आकृती तर त्याला बघूनच काढायची आहे, त्यात काय फक्त बघून काढून नावं द्यायला पाहिजेत. हां नाही आकृती काढून नावं द्या असं नसणारच आहे प्रश्न, नाही मार्क नाहीत ना मिळणार. तुम्हाला आकृती ऑलरेडी दिली ना त्याच्यात, मग दिलेल्या गोष्टीला मार्क आपण कसे देणार, ते उतरले नुसतं त्याला आपण नाही. आपले मार्क कशाला आहेत, त्यानं योग्य ठिकाणी दिलेलं नाव योग्य आहे का त्याला आपले मार्क आहेत. फक्त आपली आकृती कशासाठी, आपली आकृती त्याला सपोर्टिव्ह आहे, म्हणजे त्यानं आपली चार नावं आहेत समजा, चार नावं लिहिली उत्तरपत्रिकेमध्ये, समजा खालीवर लिहिली, हां सिक्वेन्स ए बी सी डी असा समजा आहे, तिथं खालीवर लिहिली, तर आपण ती चार नावाची उत्तरं चार आलीत म्हणून गृहीत धरणार का, ते कुठलं कुठं आहे, कुठलं कुठं आहे हे आहे ना, त्याच्यासाठी आवश्यक. हो 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 म्हणजे त्यातलं नुसती उत्तरं लिहून ॲक्सेप्टेबल नाही आहे ते, मग तो फ्लो चार्ट होत नाही. कम्प्लीट दी फ्लो चार्ट आपण ज्यावेळेस म्हटलो, नुसती उत्तरं भरली, उत्तरपत्रिकेत उत्तर लिहिली, उत्तरपत्रिकेत फ्लो चार्ट झाला का, नाही झाला. तुम्हाला प्रश्न टाकत असताना आठवीपर्यंत डिझाईन करत असताना अर्ध्या मार्काचा एकही प्रश्न डिझाईन करता येत नाही, अर्थात डिझाईन होत असेल तर ते त्रुटी आहे, ते दुरुस्त तुमच्या पातळीवरती म्हणजे जे प्रश्न पेपर काढतात त्यांच्यापर्यंत ती जायला पाहिजे आणि दुरुस्त व्हायला पाहिजे. आणि 9वी 10वी किंवा 11वी 12वीपर्यंत अर्धा मार्क हे लास्ट लिमिट आहे. हां मग दोन नऊला नाही ते चुकीचं, तेच म्हणतो ना ते चुकलं ना, असं नाही होणार. म्हणजे ते थोडी त्रुटी राहिली ती दूर करायला पाहिजे, त्यात तो त्याच्यावरचा वेगळा पर्याय झाला, पण तो उत्तर कम्प्लीट नाही झालं असं आहे. पण ते जे काही 9 गाळेल जाका टाकले असतील ना, ते उत्तर कम्प्लीट नाही झालं ना, म्हणजे दोन त्रुटी राहिल्या, उत्तर कम्प्लीट न होण्याची त्रुटी राहिली, कारण कम्प्लीट उत्तर असेल तर कम्प्लीट मार्क असतात, ती त्रुटी राहिली आणि अर्ध्या मार्कापेक्षा खाली व्हॅल्युएशन केलं मी, ती पण त्रुटी राहिली, तसं नाही व्हायला पाहिजे. एक असं आहे की तुमचं जरा अभिनंदन करावं असं वाटतंय की सुट्टीचा कालावधी असून सुद्धा तुम्ही इथं आलेल्या, कारण जनरली कसं असतं एक नेचर राहतं की सुट्टीचा कालावधी म्हटलं की यायला थोडी टाळाटाळ असते, नाही ते आता घेणं तसं म्हणजे तसंच घ्यावं लागतं कारण आपल्याला ऑन ड्युटी आता कुठल्याला मिळत नाही, ती शासकीय बाब दुसरी वेगळी झाली. पण चांगली गोष्ट आहे की बाबा तुम्ही आलात, म्हणजे तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा असा थोडा भाग त्याच्या पाठीमाग आहे, करा वेल अँड गुड, चांगली गोष्ट होईल. कारण होणार की म्हणजे आता समजा थोडे आठवा समजा तुम्हाला दिलं असेल, थोडे आठवा हा कन्सेप्ट कसा असतो, पाठीमागच्या संकल्पनावरती आधारित असतो किंवा पाठीमागच्या धड्याला आधारित असतो. तुम्ही 20% जे बोलला ना त्याच्यात ते कुठेतरी येतं, म्हणजे ते थोड्या आठवाला धरून तिथला प्रश्न येणार असं येणार, कुठलाही येईल. कसं आहे प्रश्न बिल्टअप होत असताना सर कुठलाही बिल्टअप होतो, म्हणजे मी त्या ठिकाणी थोड्या आठवा असा आर्टिकल देणार नाही. म्हणजे थोडक्यात काय की जसं मी मगाशी कृती दिली होती, कृतीवरती प्रश्न दिले होते, पुस्तकात एक प्रश्न होता ना कृतीवरती प्रश्न होता, समजा थोड्या आठवावरती मला प्रश्न तयार करायचा आहे. डायग्राम वरचे प्रश्न आहेत, पहिल्या भागामध्ये आपल्याला 32 बाकी फोटो कॉपी बरेच विचारले, टू डायमेन्शनल असतात त्याच. हा
फक्त म्हणजे ज्या 32च अशा डायग्राम आहेत की त्या प्रश्नांना विचारले जाऊ शकतात म्हणजे, आणि याच्यावरच मग तेच प्रश्न तयार होतील, दुसरे काय होणार. कसं आहे जनरली 3D ज्या ठिकाणी डायग्राम्स असतात, 3D डायग्राम्स काय मुलं स्केच करत नाही, 2D डायग्राम्स मुलं स्केच करतात. मग प्रश्न विचारताना निश्चित विचार केला जाईल ना की बाबा डायग्राम्स आपण प्रोव्हाइड करताना जर 3D केली असेल तर त्याला 2D, म्हणजे आता हर्टची डायग्राम जरी 3D असली तरी ती 2D येते, म्हणजे ती आयडेंटिफाय होते 2D. उदाहरणार्थ नावेदाला 3D चालू शकते ना, त्याचा काय विषय नाही. नावेदाला काय ती पेपरमध्ये प्रिंट येणार आहे त्यामुळे ती 3D, पण त्याला काढावी लागणारी जी असेल काढावी नाही, त्या ठिकाणी त्या पद्धतीने ऑप्शन असेल ना. समजा मी तेच म्हणतो ना की ज्यावेळेस मी प्रश्न डिझाईन करतो ना सर, की प्रश्न डिझाईन करत असताना मला अपेक्षित उत्तर मी त्या पद्धतीने ठेवणार. मी जर तुम्हाला 3D डायग्राम प्रोव्हाइड करत असेल तर नावे द्यायसाठी मी तिथं A, B, C, D अशी भागाची नावं देणार, आणि मला तिथं उत्तर लिहिताना A, B, C, D असं उत्तर लिहावं लागेल. तिथं आकृतीची अपेक्षा नाही, आणि ज्या ठिकाणी मला आकृतीची अपेक्षा आहे त्या ठिकाणी मी त्या पद्धतीचा प्रश्न डिझाईन करणार. म्हणजे प्रश्न कसा आहे त्या पद्धतीनं ते उत्तर येणार. आता याच्यातले एक सांगतो की जनरली डायग्राम चेक करण्याची जी प्रोसेस आहे ती सायंटिफिकली अँड टेक्निकली करेक्ट इफ अलाव द मार्क 1 आणि इफ द करेक्ट नेमिंग लेबलिंग असेल तर 1, बरोबर. ही प्रोसेस आहे. मग आता त्याच्यामध्ये जर सायंटिफिक आपलं सायन्स जर फेल होत असेल आणि टेक्निकली म्हणजे लेन्स एवढी दाखवली आणि ते भुबळ एवढं मोठं दाखवलं असं, ते टेक्निकली फेल झालं ना ते, म्हणजे त्याला त्याचं आकलन नाही की डोळ्याच्या साईजमधले जे पार्ट्स आहेत ते त्याला आकलन झालेलं नाही, ते टेक्निकली फेल झालं, त्याची नावं पुढं धरायचीच नाहीत. त्यानं जर नावं जरी बरोबर दिली असली तरीसुद्धा ती चुकीची आहेत. डायग्राम तपासणीतला रूल तो आहे की इफ द डायग्राम इज सायंटिफिकली आणि टेक्निकली करेक्ट देन अलाव द मार्क. जर तिथंच जर फेल होत असेल, लेबलिंग जरी बरोबर असेल तरी गुण नाहीत, हे हे आहे, पण बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यात मी जात नाही. म्हणजे मी त्याला रूल तुम्हाला सांगितला. प्रश्नपत्रिका तुम्हाला क्लिअर पाहायला मिळतील, संदिग्धता प्रश्नपत्रिकेमध्ये असणार नाही, त्याच्यात विषय नाही. मी हे बेसिकली घेत असताना फर्स्ट वरचे प्रश्न घेतले होते, त्याला रिलेट करा सेकंडला, जे सेकंडचे प्रश्नसुद्धा त्या पद्धतीनं जनरेट होतील. फक्त तुम्ही त्या पद्धतीनं बनवा प्रश्न. मी परत एकदा सांगतो की मगाशी जे बोललो होते की मुलांना प्रश्न निर्मितीला वाव द्या, म्हणजे मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न निर्माण करतील, इवन तुम्हाला माहीत नसलेले सुद्धा प्रश्न तयार होतील. म्हणजे माझा स्वतःचा पण अनुभव आहे की आपल्याला काही वेळेस माहीत नसतं, हे असं पण बनू शकतं, ते बनतं, आपल्याला बेनिफिशियल आहे, तुम्हाला सुद्धा फायदा होईल, तुमचं अपग्रेडेशन होईल. थँक्यू. इकडे सरांचं पण आभार बोलवल्याबद्दल. धन्यवाद.